फक्त ॲग्रीकॉस्टच्या डिमांडवरून आजचं लेक्चर बनवलेलं आहे मित्रांनो दोन हजार अठरा महाराष्ट्र कृषी सेवा पूर्वपरीक्षा हा पेपर प्रीचा मराठी इंग्रजी सामान्य अज्ञान आणि कृषी अध्ययन आणि कृषी विषयक घटक हे जे चार विषय त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत तो क्वेश्चन पेपर आज आपण बघणार आहोत एकूण प्रश्न आहेत शंभर आणि त्याच्यासाठी गुण आहेत दोनशे आणि मायनस सिस्टीम देखील आहे चारास एक प्रमाणात म्हणजे चार क्वेश्चन चुकले की एका क्वेश्चनचा मार्क कमी होणार आणि हा संच क्रमांक एक आहे तर मित्रांनो अधिक वेळ न घेता आपण ह्या क्वेश्चन पेपर सोडवायला सुरुवात करूया ह्याचं है, आपण पूर्णतः विश्लेषण करणार आहोत दोन हजार अठराचा पेपर झाल्यानंतर आपण दोन हजार सतराचा सोळाचा बाराचा आणि सातचा अशा प्रकारे आपण प्रिव्हियस इयरचे जेवढे क्वेश्चन पेपर आहेत तेवढे सगळे संपवणार आहोत तुमचा कोणताही डाऊट असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि लेक्चर आवडलं तर आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा जर नाही आवडलं तर डिसलाईक करण्याचा देखील हक्क आहे आणि का डिसलाईक केलं किंवा त्याचं कारण देखील तुम्ही देऊ शकता कमेंट बॉक्समध्ये चला तर आपण सुरुवात करूया पहिला क्वेश्चन या ठिकाणी घेऊया जो की मराठीमध्ये आहे मराठी व्याकरणचा आहे आणि वाक्यप्रचार आहे मित्रांनो मुळावर येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे चार ऑप्शन दिलेले आहेत मूळ खणून काढणे झाडांच्या साली सॉरी झाडांच्या खाली सावलीला येणे नाशास कारणीभूत होणे आणि मुळे शोधत येणे तर या चारपैकी अर्थातच तिसरं ऑप्शन बरोबर आहे म्हणजेच नाशास कारणीभूत असणे मुळावर येणे याचा शब्दशा अर्थ न घेता तो वाक्यप्रचार असल्यामुळे त्याचा अर्थ काय होतो नाशास कारणीभूत होणे ओके तर नेक्स्ट दुसरा देखील मराठीचा आहे मनकवडा हा शब्द कोणत्या शब्दसमूहाबद्दल वापरला जातो तर मनकवडा याचा अर्थ दुसऱ्याच्या मनातला जो ओळखत असतो त्याला आपण मनकवडा असं म्हणत असतो मित्रांनो तर अर्थात चौथा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे की दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा म्हणजेच मन आहे बाकीच्या तीन ऑप्शन आहेत मनाने मोठा असलेला कवडीचुंबकृतीचा किंवा प्रेमळ माणूस तर मनकवडा असं नसते तर मनकवड्याचा अर्थ असतोय दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा माणूस अकारांत विशेषणाचे सामान्य रूप होत नाही तिसऱ्यातला पहिला आहे आणि बी काय म्हणतोय विधान की प्रत्यय लागलेल्या नामांच्या अकारांत विशेषणाचे सामान्य रूप याकारांत होते मित्रांनो हे आकारांत याकारांत ज्यांनी मोरा वाळिंबे सरांचं मराठी व्याकरणचं बुक वाचलं नसेल त्यांना अजिबात समजत नसेल की हे आकारांत याकारांत हा काय विषय आहे तर त्याच्यासाठी तुम्ही मोरा वाळिंबे हे बुक किमान सात ते आठ वेळा वाचायला पाहिजे कारण ते प्रत्येक वेळी विस्मरण होत असतं एक्झामच्या आधी देखील ते प्रत्येक वेळी रिवाईज करणं गरजेचं आहे तर अकारांत विशेषणाचे सामान्य रूप होत नाही असं म्हणत आहे ए आणि बी म्हणते विभक्ती प्रत्यय लागलेल्या नामांच्या आकारांत विशेषणाचे सामान्य रूप या आकारांत होते तर तिसऱ्याचं उत्तर बर आहे तीन कारण दोन्हीही बरोबर आहेत तर आपण या ठिकाणी मराठीचे देखील काही लेक्चर घेतले आहेत त्यात अव्यय वगैरे अलंकार घेतलेला आहे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करून सांगू शकता की हे अकारांत या आकारांत याच्यावरती देखील आपण मराठीचं लेक्चर एक्स्ट्रा बनवायचं आहे का चला त्यानंतर पुढचा प्रश्न आहे याचा योग्य क्रम लावायचा आहे आता उद्या इथे इकडे मागे पुढे करीतासाठी अथवा किंवा परंतु म्हणून अरे रे शाब्बास अबब अब ओहो यांचा योग्य जोड्या जुळवायच्या जोड़ आहेत आणि याच्यासाठी चौथ्याचा ऑप्शन क्रमांक आहे दोन तर बघा दोनमध्ये काय म्हणते आता उद्या इकडे एक मिनिट ओके आता उद्या इकडे इथे आणि इकडे तर याच्यासाठीचा जो ऑप्शन आहे चौथा त्याच्या चौथ्याचा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक दोन आहे तर मित्रांनो हा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन ह्याचा ऑप्शन आहे तर आता इकडे उद्या इथे याच्यासाठी येतोय तो, ये तो, ये तो क्रियाविशेषण अव्यय आहे क्रियेबद्दल विशेष माहिती ज्यावेळी सांगत असतं एखादा शब्द त्यावेळी ते त्याला आपण म्हणतो क्रियाविशेषण त्यानंतर मागे पुढे करिता आणि साठी हा जो आहे तो शब्दयोगी अव्यय आहे शब्दयोगी अव्यय नेहमी शब्दाला जोडून येतो म्हणजे मागे पुढे करितासाठी हा प्रत्येक शब्दाला जोडून येणारा हा प्रत्यय आहे तर याला आपण म्हणतो शब्दयोगी अव्यय त्यानंतर आणि अथवा परंतु म्हणून हा जो आहे तो वाक्य जोडणारा आहे म्हणून त्याला उभयान्वयी अव्यय म्हणतात उभय म्हणजे दोन आणि दोघांना एकत्र करतो अन्वय करतो म्हणजेच उभयान्वयी म्हणजे दोन वाक्यांना जोडतो म्हणून उभयान्वी अव्यय मग आपण आणि वापरतो अथवा वापरतो परंतु आणि म्हणून एवढे शब्द आपण वापरत असतो उभयान्वी अव्ययामध्ये त्यानंतर अरे रे शाबास अबब ओ हो हे आहे ते क्रिया विशेष सॉरी केवल, प्रयोग केवल, प्रयोग हो केवल प्रयोगी अवय आहेत तर केवल ज्यावेळी प्रयोग होतो त्यावेळी केवल प्रयोगी एखादी आश्चर्यात्मक गोष्ट ज्यावेळी घडते तेव्हा आपण केवल प्रयोगी अव्ययांचा वापर करत असतो ऑलरेडी आपण मित्रांनो अव्ययवर देखील बनवलेलं आहे ते लेक्चर तुम्ही बघू शकता गरज असल्यास नेक्स्ट पाचवा प्रश्न आहे की केवल वाक्यात अचूक रूपांतर करा तर केवल वाक्य मिश्रवाक्याने संयुक्त वाक्य अशी वाक्याचे तीन प्रकार असतात तर त्यांनी सांगितलं की केवळ वाक्यात अचूक रूपांतर करा हा श्रीमंताचा पोरा आहे तो आहे खोळा आणि आमची स्थिती तशीच आहे तर ह्या तीन वाक्याचं एकच वाक्य करायचं आहे आणि ते केवल वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे तर पाचव्याचं उत उत्तर आहे उत्तर क्रमांक दोन आमची स्थिती ह्या श्रीमंताच्या खोळ्या पोरासारखी आहे म्हणजे मित्रांनो केवल वाक्यामध्ये वाक्य एकच वाटलं पाहिजे आणि तिन्ही वाक्य त्याच्यात एकत्र आली पाहिजे असं त्याचा अन्वयार्थ ज्यावेळी निघतो त्याला आपण काय म्हणतो केवळ वाक्य तर याचं पाचव्या क्वेश्चनचं उत्तर या ठिकाणी आहे उत्तर क्रमांक दोन आमची स्थिती ह्या श्रीमंताच्या खोळ्या पोरासारखी आहे त्यानंतर सहावा प्रश्न आहे सहावा प्रश्न काय म्हणतोय तर पुढीलपैकी स्वार्थी वाक्य कोणते तर स्वार्थी वाक्य विचार ओळखायचं आपल्याला स्वार्थी अज्ञार्थी अशा वाक्यांच्या प्रकार असतात तर स्वार्थी वाक्य आहे दुसरं पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता जर तर ज्या ठिकाणी संबंध येतो त्या ठिकाणी स्वार्थी वाक्य तयार होत असतं त्यामुळे सहाचं सॉरी हे सहा चुकीचा हे स्वार्थी नाही आहे घरी गेली या ठिकाणी असा स्वार्थी वाक्य मुले घरी गेली हे चौथं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे जो दुसरा ऑप्शन आहे जर तरचा तो परंतुमध्ये आपण वापरत असतो आहे आणि ते स्वार्थी वाक्य नसतं तर त्या ठिकाणी संकेता दर्शक वाक्य असतं तर सातवा आपण बघूया प्रश्न खालीलपैकी कोणता शब्द भाऊ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ते लिहा भाऊचा कोणता समानार्थी शब्द नाही आहे सातव्यामध्ये तर तनुज हा समानार्थी शब्द नाही आहे बाकीचे भ्राता सहोदर बंधू हे तिघं देखील समानार्थी शब्द आहेत तर तनुज हा समानार्थी शब्द नाही त्यानंतर नेक्स्ट फुंकणे ने। याचा जोड्या क्रम लावायचा आहे फुंकणे म्हणजे काय राम नसणे पिकले आणि हात पसरणे हा अतिशय सोपा क्वेश्चन आहे तर याचा आपण क्रम लावूया आठव्याचं उत्तर क्रमांक चार आहे तर कान फुंकणे म्हणजे काय चुगुली करणे एखादं का कान फुंकतो म्हणजे चुगुली करतो राम नसणे म्हणजे त्याचा अर्थ नसणे पिकलेलं पान म्हणजेच म्हातारपण आणि हात पसरणे म्हणजेच याचना करणे त्यानंतर नेक्स्ट नववा प्रश्न आहे खेळाडूंनी रांगेत उभे राहावे या वाक्याचा प्रयोग ओळखा तर तीन प्रयोग असतात मुख्य प्रयोग तर खेळाडूंनी रांगेत उभे राहावे हा प्रयोग आणि याचं उत्तर आहे अकर्मक भावे प्रयोग ज्यावेळेस क्रियापद एकारांती असतं मित्रांनो त्यावेळी भावे प्रयोग होतो प्रयोगावरती देखील आपण लेक्चर घेतलेलं आहे गरज असल्यास ते बघू शकता नेक्स्ट काही क्रियापदांचा उपयोग वाक्यात सकर्मक व वा अकर्मक असा दोन्ही प्रकारे होतो अशा क्रियापदांना टिंबटिंब म्हणतात म्हणजे काही क्रियापदांचा उपयोग सकर्मक देखील होतो आणि अकर्मक म्हणजे दोघांचा एकत्र ज्यावेळेस उपयोग होत असतो त्यावेळी कोणतं क्रियापद असतं तर दहाव्याचं उत्तर आहे दोन उभयविध मी मगाशी सांगितलं उभय याचा अर्थ दोन असतं आणि दोघांचा ज्यावेळेस तिथं एकत्र एक उपयोग होतो त्यावेळी उभयवेद क्रियापदे म्हणतात आपण सहलीला जाऊ या वाक्यातील क्रियापदाचा भावार्थ या ठिकाणी ओळखायचा आहे तर मगाशी आपण जर तरचं वाक्य बघितलं ते संकेतार्थी बघितलं तर आता आपण सहलीला जाऊ तर या क्रियापदाचा भावार्थ आहे विद्यार्थ विद्यार्थ हा क्रियापदाचा भावार्थ आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विहग द्विज अंडज हे पर्यायी उत्तरातील कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत परत एकदा वाचतोय विहग द्विज आणि अंडज हे कशाचे समानार्थी शब्द आहेत तर याचं उत्तर आहे चार पक्षी पक्षाचे हे समानार्थी शब्द आहेत विहग द्विज आणि अंडज तर पुढचा प्रश्न आहे पेन या इंग्रजीतून मराठीत रूढ झालेल्या शब्दाचं लिंग कोणतं आहे तर पेन साठी आपण लिंग कोणतं वापरतो हा पेन म्हणतो की ते पेन म्हणतो की ती पेन म्हणतो तर याचं उत्तर आहे एक म्हणजे पेन आपण हा पेन पण म्हणतो आणि ते पेन पण म्हणतो म्हणजे सी पण येतं आहे आणि पुल्लिंग पण येतं आणि नपुसकलिंग पण येतं कधी कधी आपण हा पेन म्हणतो कधीकधी आपण ते पेन म्हणतो त्यामुळे याचं उत्तर आहे एक चौदावा प्रश्न आहे आपल्या पोळीवर तूप ओढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगणारा आणि अचूक अर्थ सांगणारा मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक मी डायरेक्ट सांगतो चौदाचा चार आहे दुसऱ्याचे नुकसान झाले तरी आपलाच फायदा करून घेणारा म्हणजे आपल्याच पोळीवर तूप ओढणारा बाकीची उपाशी राहिले तरी चालतील अशा प्रकारचा तो माणूस असतो त्यानंतर पुढचा आहे आज गाडीत अतोनात गर्दी होती वाक्याचा प्रकार आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे त्याचा प्रकार आहे विधानार्थी वाक्य सिंपल वाक्य आहे आज अतोनात किंवा आज गाडीत अतोनात गर्दी होती ज्यावेळेस उद्गार आपण काढतो त्यावेळी उद्गारार्थी वाक्य येतं ज्यावेळेस आपण क्वेश्चन विचारतो त्यावेळी प्रश्नार्थी वाक्य येतं आणि ज्यावेळेस त्या शब्दात नकारात्मक एखादा शब्द असतो नाही नव्हे ना तर ते वाक्य नकारार्थक वाक्य येतं या ठिकाणी कोणताही असा अर्थ प्रतीत होत नाही आज गाडीत अतोनात गर्दी होती हे सिंपल वाक्य बोललेलं आहे त्याच्यामुळे हाचा प्रकार जो आहे तो विधानार्थी वाक्य असा होतो त्यानंतर पुढचा क्वेश्चन घेऊया पंधरा क्वेश्चन आहेत मित्रांनो मराठीसाठी तीस मार्काला आहेत मराठीचे आपण सगळे क्वेश्चन बघितलेले आहेत मराठीमध्ये काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा काही चुकलं असेल तरी देखील सांगा आपण ते दुरुस्त करूयात त्यानंतर आत्ता सोळा ते तीस जे क्वेश्चन आहेत हे देखील तीस मार्काला आहेत ते इंग्लिश आहेत ते बघूया सोळावा क्वेश्चन काय म्हणतो आहे आयडेंटिफाय द करेक्ट इंटरोगेटिव्ह सेंटेन्स इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे आणि ऑप्शन दिलेले आहेत ए बी आणि सी तर यातला कोणता इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बरोबर आहे ए ऑप्शन म्हणतोय की व्हॉट वेअर यू डूईंग ॲट टू ओ क्लॉक तर दोन वाजता तू काय करणार आहेस दुसरं आहे फेन शी गॉट मॅरिड जेव्हा तिचं लग्न झालं किंवा केव्हा तिचं लग्न होईल फेन शी गॉट मॅरिड असा क्वेश्चन विचारलेला आहे आणि व्हाय डिडंट यू वॉटर द प्लांट्स तू झाडांना का पाणी देत नाही असे तीन प्रकारचे इंटरोगेटिव्ह किंवा प्रश्नार्थक वाक्य विचारले आहेत तर कोणतं करेक्ट आहे असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे तर सोळाचं उत्तर आहे दोन ए आणि सी या ठिकाणी बरोबर आहे तर दुसरं ऑप्शन ए वॉट वे यू डूईंग ॲट टू ओ क्लॉक आणि फाय डिडंट यू वॉटर द प्लांट हे वाक्य बरोबर आहे तर बी हे वाक्य ग्रॅमॅटिकली चूक आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया सतरावा चूज द ऑप्शन क्लोजेस्ट इन मिनिंग टू द वर्ड प्रिंटिंग इन कॅपिटल इन द फॉलोईंग सेंटेन्स ही रेप्युडिएटेड ऑल ऑफर्स ऑफ फ्रेंडशिप ही रिपिडिएटेड ऑल ऑफर्स ऑफ फ्रेंडशिप तर या ठिकाणी जो कॅपिटल आहे त्याचा अर्थ जवळात जवळचा अर्थ जो कोणता आहे रिपिडिएटेडचा तर तो ओळखायचा आहे आणि याचं उत्तर आहे तीन रिजेक्ट त्याने फ्रेंडशिपच्या सगळ्या ऑफर ज्या होत्या त्या संधी आहेत त्या रिजेक्ट केलेल्या आहेत असा त्याचा अर्थ होतो रेपिडिएटेड त्यानंतर अठराव्या क्वेश्चन आहे अपहिवल इन द कंट्री केम ॲज सडन अनएक्सपेक्टेड इव्हेंट फॉर द गव्हर्मेंट तर जर अंडरलाईन केलेलं आहे त्याचं काय शोधायचं आपल्याला इडिओमॅटिक एक्सप्रेशन तो इडियम आहे फ्रेज आहे तर त्याचं जो अर्थ काय निघतो आहे तो प्रॉपर अर्थ या ठिकाणी कोणता आहे अपहिवल इन द कंट्री केम ॲज सडन अनएक्सपेक्टेड इव्हेंट सडनली एखादी घटना अनएक्सपेक्टेड म्हणजे आपल्याला आपण अपेक्षा न करणारी घटना जर अचानक घडली तर त्याला कोणता इडियोम आपण वापरतो असं अठराव्या क्वेश्चनमध्ये विचारलेला आहे आणि बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू म्हणजे अनपेक्षित ओढवलेलं संकट हा आपला ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी बरोबर असेल एकोणीसावा प्रश्न बघूया चुकीचं स्पेलिंग केलेला या ठिकाणी तीनपैकी कोणता ऑप्शन आहे तर ॲनॉइंट ॲनॅमॉली आणि ॲनॉनिमसपैकी चुकीचं स्पेलिंग काढलेला पर्याय क्रमांक दोन बी आणि सी हे चुकीचे आहेत या ठिकाणी बी आणि हा सी जो ऑप्शन आहे या ठिकाणी चुकलेला आहे विसावा क्वेश्चन घेऊया मित्रांनो चूज द सेंटेन्स कंटेनिंग करेक्ट यूज ऑफ प्रेपोजिशन तर प्रेपोजिशनचा योग्य यूज केलेला या ठिकाणी आपल्याला सेंटेन्स जे आहे ते वर्कायचं आहे पहिलं सेंटेन्स आहे द रिव्हर फ्लोड बिलो ए ब्रिज बिलो या ठिकाणी हा प्रिपोजिशन आहे नेक्स्ट आहे द रिपेअर्स ऑफ द रूफ वेअर कंप्लीटेड क्विकली रिपेअर्स रिपेयर्स ऑफ या ठिकाणी हा प्रिपोजिशन यूज केलेला आहे आणि द कार इन द गॅरेज हॅड ए फ्लॅट बॅटरी तर ह्या तिन्हीपैकी करेक्ट प्रिपोजिशन कोणतं आहे पहिल्या वाक्यातलं प्रिपोजिशन मी परत सांगतोय की बिलो हे आहे दुसऱ्या वाक्यातलं ऑफ हे आहे आणि तिसऱ्या वाक्यातलं इन हे आहे तर या ठिकाणी वीसचं करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक एक फक्त सी या ठिकाणी बरोबर आहे तर रिवर फ्लो बिलो ए ब्रिज हे वाक्य चुकीचं आहे आणि रिपेअर ऑफ द रूफवेअर कम्प्लिटली क्विकली हे देखील चुकीचं आहे फक्त तिसरं ऑप्शन या ठिकाणी जो आहे तो अतिशय करेक्ट दिलेला आहे एकविसावा प्रश्न आपण बघूया मॅच द फॉलोईंग दे ज्यावू कोप दे ग्रेस वेट ब्लँकेट टेक समथिंग विथ ए पिंच ऑफ सॉल्ट हे सगळे जे दिलेले आहेत ते आहेत इडिओम किंवा फ्रेजेस आहेत आणि त्यांचा अर्थ काय आहे तो आपल्याला जोड्या लावायचे आहेत तर एकवीसचं उत्तर आहे चार चार आहे याच्या ठिकाणी आपण बघूया देजा वू ह्याचा अर्थ जो आहे तो आहे फिलिंग ऑफ रिमेंबरिंग समथिंग ज्यावेळेस आपल्याला काहीतरी रिमेंबर करायचं असतं आठवायचं असतं त्याची जी फिलिंग असते तर त्याला आपण म्हणायचं देजा वू त्यानंतर कोफ दे ग्रेसचा अर्थ आहे फायनल ब्लो फायनल ब्लो म्हणजे द ब्लो विच किल्स शेवटचा जो ब्लो असतो जो किल करतो त्याला काय म्हणायचं फायनल ब्लो किंवा कोप दे ग्रेस म्हणायचं वेट ब्लँकेट याचा अर्थ असा होतो की ए पर्सन हू प्रिव्हेंट ऑदर फ्रॉम देम डेमसेल्स वेट ब्लँकेट याचा अर्थ होतो की ए पर्सन हू प्रिव्हेंट्स ऑदर्स फ्रॉम एन्जॉइंग डेमसेल्स म्हणजे इतरांना त्यांच्या आनंद साजरा करू द्यायचा नाही किंवा त्यांच्यापासून त्यांना रोखून धरायचं त्यांना प्रिव्हेंट करायचं असा वेट ब्लँकेट म्हणजे ओली चादर ओली चादर घेणारे माणसांच्या मनात नेहमी काळं असतं असं लक्षात ठेवलं तरी तो ऑप्शन आपला चुकणार नाही आहे लास्ट आहे टेक समथिंग विथ ए पिंच ऑफ सॉल्ट याचा अर्थ होतो टू रिमेन डाउटफुल अबाउट समथिंग टेक समथिंग विथ ए पिंच ऑफ सॉल्ट एखादी गोष्ट प्रत्येक वेळी आपण मीठ बघतो त्याच्यात सारखं मीठ बघायची सवय असते म्हणजे सारखं शंका बघायची शंका त्यातनं काढायची सवय असते याचाच अर्थ पिंच ऑफ सॉल्ट म्हणजे टू रिमेन डाऊटफुल अबाउट समथिंग एखाद्या गोष्टीबद्दल नेहमी शंका त्याच्या मनात असणे असा त्याचा अर्थ होतो चला तर बावीसावा क्वेश्चन काय म्हणतोय बेस्ट ॲक्टिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे तर त्यांनी वाक्य दिलं आहे ही वॉज गिव्हन ए मर्सेलेस मर्सिलेस ट्रॅशिंग ॲट स्कूल मर्सिलेस मर्सी म्हणजे दया तर दयेच्या विरुद्ध त्याचं जे वागणं आहे शाळेतलं तर त्याच्या संदर्भात हे वाक्य विचारलेलं आहे तर त्यांनी सांगितलं की बेस्ट ॲक्टिव्ह व्हॉइस स्ट्रक्चर कोणता आहे खालच्या वाक्यासाठी तर बावीसचं करेक्ट या ठिकाणी उत्तर जे आहे तो ऑप्शन आहे चौथा द टीचर गेव हिम ए मर्सिलेस स्ट्रॅचिंग ॲट स्कूल ओके द टीचर गेव्ह हिम ए मर्सिलेस स्ट्रॅ स्ट्रॅचिंग ॲट स्कूल हे त्याचं योग्य उत्तर असेल त्यानंतर पुढचा आपण प्रश्न बघणार आहोत तो आहे की ग्रॅमॅटिकली करेक्ट वाक्य ओळखायचं आहे नेवर हॅव आय सीन सच ए साईट आणि दुसरं वाक्य आहे नेवर आय हॅव सीन सच ए सायट तर याच्यातलं कोणतं वाक्य बरोबर आहे असं विचारलं तर याचं योग्य वाक्य आहे ऑप्शन क्रमांक एक याचं उत्तर आहे नेव्हर हॅव आय सीन सच ए लाईट आपल्याला नेहमी आय पहिल्यांदा घ्यायची आणि सहकारी क्रियापद नंतर घेण्याची सवय असते त्यामुळे आपण आय हॅव सीन सच ए साईट असा आपण उपयोग करतो पण या ठिकाणी नेव्हर पहिल्यांदा असल्यामुळे हॅव आधी येतं म्हणून नेव्हर हॅव आय सीन सच ए साईट असा त्याचा अर्थ होतो त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट एक्सप्रेशन तर करेक्ट एक्सप्रे एक्सप्रेशन कोणतं आहे ते आपल्याला निवडायचं आहे शी मेक्स डॅश डॅश अबाउट हर प्रिज्युडस अगेन्स्ट देम शी मेक्स डॅश डॅश अबाउट हर प्रिज्युडायस अगेन्स्ट देम तर याचा आपल्याला करेक्ट एक्सप्रेशन रिकमेंड जागा आपल्याला भरायच्या तर त्याचं देखील उत्तर आहे नो बोन्स नो बोन्स त्याचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे नर्स सेड टू अस प्लीज वेट आउटसाइड द रूम विच ऑफ द फॉलोइंग इनडायरेक्ट नॅरेशन इज करेक्ट तर इनडायरेक्ट नॅरेशन खालीलपैकी कोणतं आहे त्यांनी प्रश्न विचारला आहे प्लीज वेट आउटसाइड द रूम नर्स सेड टू अस ओके तर पंचवीसचं उत्तर या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक चार सगळेच या ठिकाणी जे आहेत ते करेक्ट सेंटेन्स आहेत तर आपण सगळे सेंटेन्स बघूया पहिलं सेंटेन्स आहे द नर्स टोल्ड अस टू वेट आउटसाइड द रूम हे देखील नॅरेशन केलेलं आहे दुसरा आहे द नर्स रिक्वेस्टेड अस टू वेट आउटसाइड द रूम नर्स इंस्ट्रक्टेड अस टू वेट आउटसाइड द रूम आणि चौथा आहे द नर्स अर्ज अस टू वेट आउटसाइड द रूम ते या ठिकाणी चारीच्या चारही ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहेत सव्वीसावा क्वेश्चन आपण बघूया सेल्फिश पॉलिटिशियन्स आर ट्रबल सम फॉर धोज हू डू नॉट टो द लाईन म्हणजे सेल्फिश पॉलिटिशियन ट्रबल करतात धोकादायक असतात कोणासाठी Who do डू नॉट टो द लाईन the द लाईनचा अर्थ आपल्याला काय आहे तो या ठिकाणी लिहायचा आहे तर सव्वीसचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ॲक्ट अकॉर्डिंग टू देअर विल आपल्या विलप्रमाणे जे ॲक्ट करत असतात आपल्या आपल्या ज्या काही इच्छा असतात त्याप्रमाणे ॲक्ट करत असतात त्यांच्यासाठी पॉलिटिशियन आहेत ते काय आहेत ट्रबल निर्माण करत आहेत असं त्याचा अर्थ होतो सव्वीसचं उत्तर आहे ते चार आहे सत्तावीसावा प्रश्न बघूया सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाइन एक्सप्रेशन अँड मिनिंग त्याचं शोधायचं आहे ए फेअर अकंपनीचं बाकी आहे न्यू बँकिंग पॉलिसी वॉज रिप्रेझेंटेड ॲज ए ए फेट अकंपनी ए फेट अकंपनीचा अर्थ या ठिकाणी शोधायचा आहे तर सत्तावीसचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लिव्हिंग नो ऑप्शन बट टू ॲक्सेप्ट तर ॲक्सेप्ट करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्यायचा या ठिकाणी नसतोय असं त्याचं उत्तर आहे अठ्ठावीसावा क्वेश्चन बघूया तर या ठिकाणी अंडरलाईन जो फ्रेज केलं आहे तर त्याचा आपल्याला अर्थ शोधायचा आहे एन्व्हायरमेंटलिस्ट काय म्हणतात एन्व्हायरमेंटलिस्ट हॅव नो एक्स टू ग्राइंड एन्व्हायरमेंटलिस्टकडे काय असते <coughs> ग्रँड करण्यासाठी त्यांच्याकडे कुऱ्हाडच नसते म्हणजे कट करण्यासाठी त्यांच्याकडे कुऱ्हाड नसते याचा अर्थ असा आहे की त्यांच्याकडे सेल्फिश मोटिव्ह कधीच नसतो एन्व्हायरमेंटलिस्ट कधी कधी हॅव सम सेल्फिश मोटिव्ह म्हणजे त्यांच्याकडे कधीच सेल्फिश मोटिव्ह नसतो त्यानंतर चला आयडेंटिफाय ॲडजेक्टिव्ह इन द फॉलोईंग सेंटेन्स ॲडजेक्टिव्ह खालच्या वाक्यातलं शोधायचं आहे करेक्ट ॲडजेक्टिव्ह कोणतं आहेत ते तर एकोणतीसचं ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन त्या ठिकाणी लार्ज विअर्ड घॅसले आणि ओल्ड वरच्या तीन वाक्यातली जी आहेत ती ॲडजेक्टिव्ह आहेत त्यानंतर पुढचा पॉईंट आउट द करेक्ट सेंटेन्स करेक्ट सेंटेन्स या चार सेंटेन्समधला ओळखायचा आहे पहिलं सेंटेन्स काय म्हणते देर आर टू रूम्स यू कॅन सिलेक्ट आयदर ऑफ देम दुसरं वाक्य म्हणते देर आर फोर रूम्स यू कॅन सिलेक्ट आयदर ऑफ देम यू कॅन देर आर टू रूम्स यू कॅन सिलेक्ट एनी ऑफ देम आणि चौथा ऑप्शन म्हणते देर आर फोर रूम्स यू कॅन सिलेक्ट एनी ऑफ देम तर तीसचा अर्थ आहे ऑप्शन क्रमांक चार ए आणि डी बरोबर आहे का बरोबर आहे त्याचा सिम्पल अर्थ आहे पहिलं वाक्यमध्ये म्हणते आर आर टू रूम्स यू कॅन सिलेक्ट आयदर आयदर आपण हा शब्द कधी वापरतो ज्यावेळेस दोन गोष्टीत कम्पेअर करतो त्यावेळी आयदर वापरतो आणि एनी चौथा ऑप्शनमध्ये ज्यावेळेस दोनपेक्षा अधिक वस्तू असतील त्यावेळी आपण एनी शब्द वापरतो म्हणजे त्या चारीपैकी कोणती एक रूम तू सिलेक्ट कर आणि ह्या दोन्हीपैकी कोणती एक रूम ज्यावेळी आपण आयदर दोन गोष्टींमध्ये कम्पेअर असेल तर आयदर आणि दोनापेक्षा अधिक गोष्टींमध्ये कम्पेअर असेल तर एनी हा शब्द आपण वापरतो त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे या ठिकाणी देखील पंधरा क्वेश्चन इंग्लिशचे मित्रांनो संपलेले आहेत तीस मार्क आता या ठिकाणी एकतीसपासून पासून पुढचा टॉपिक आपला जीएसचा जो काय आहे तो चालू होत आहे एकतीसा प्रश्न बघू आपण महाराष्ट्र विधानसभेने एप्रिल दोन हजार सोळामध्ये सामाजिक बहिष्काराच्या बंदीबाबत विधेयक मंजूर केले दुसरा ऑप्शन आहे या विधेयकाच्या विधेयकाखालील गुन्ह्यांसाठी जास्तीत जास्त सात वर्षे करावास अथवा पाच लाखापर्यंत दंड अथवा दोन्हीही अशी शिक्षेची तरतूद होती आणि तिसरा आहे भारतात सामाजिक बहिष्काराबाबत विधेयक मंजूर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे तर या ऑप्शनपैकी चुकीचा पर्याय या ठिकाणी कोणता आहे तर चुकीचा पर्याय आहे बी तर या विधेयकाखालील गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त सात वर्ष कारावास अथवा पाच लाखापर्यंत दंड अथवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद केली होती हा ऑप्शन या ठिकाणी चुकीचा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया बत्तीसावा प्रश्न काय म्हणतोय तर आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ मित्रांनो सांगण्याची गरज आहे का ह्याचं उत्तर हां ठीक आहे तरी पण सांगतो लासलगाव कांद्याची बाजारपेठ पहिल्यांदा आपण ऑप्शन दुसराच ऑप्शन या ठिकाणी नाशिक दिलेला आहे काही जण गडबडीत चारही ऑप्शन बघत नाहीत आणि चुकून नाशिक देखील काहीजण आणि गोल केला असेल तर तसं नाही आहे लासलगाव हा नाशिकमधलं एक शहर आहे त्या ठिकाणी कांद्याची आशिया खंडातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे ती आपल्याला आढळते त्यानंतर पुढचं ऑप्शन आपण बघूया पुढचा प्रश्न बघूया पगारी प्रसूती रजा देणाऱ्या कायद्याबाबत खालील विधाने विचारत घ्या तर ही पगारी प्रसूती रजा हे नक्की काय आहे तर मित्रांनो जर एखादी महिला एखाद्या ऑर्गनायज सेक्टरमध्ये कामाला असेल एखाद्या कंपनीमध्ये कामाला असेल तर तिला प्रसूतीसाठी जी रजा मिळते तर त्यासाठी दोन हजार सतरामध्ये जे विधेयक मंजूर केलेलं तर त्याच्याबद्दलच आपल्याला विचारलं आहे पहिला ऑप्शन म्हणतो की प्रसूती कायदा दुरुस्ती विधेयक हे संसदेने मार्च दोन हजार सतरामध्ये मंजूर केले ऑप्शन बी म्हणतो महिला अधिकारी आता सव्वीस आठवड्यांची पगारी रजा मिळण्यास पात्र असतील सी म्हणतो सदर हू कायद्यानुसार दोन सव्वीस आठवड्यांच्या पगार पगारी रजेचा अधिकार केवळ पहिल्या दोन अपत्यांसाठीच आहे आणि डी ऑप्शन किंवा डी स्टेटमेंट म्हणतं की सदरहू कायदा अशा महिलेचे देखील सव्वीस आठवड्यांची पगारी रजेस मांडण्यात देतो येतो जिने तीन महिने वा याच्या आतील बाळास दत्तक घेतले आहे जर दत्तक घेतले असे तरी देखील किती महिन्याच्यातलं तीन महिन्याच्या असं हे चार स्टेटमेंट आहेत तर यापैकी बरोबर स्टेटमेंट कोणतं ए आहे बी आहे सी आहे का डी आहे तर याच्यातलं बरोबर स्टेटमेंट आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑब्व्हियसली पहिली तीन वाक्ये बरोबर आहेत तर ज्या महिन्याने ज्या महिलेने तीन महिने वयाच्यातील बालकास दत्तक घेतले आहे तिला जी आहे ती मान्यता देणारा कायदा या ठिकाणी मान्य झालेला नाही आहे तर ती तरतूद नाही आहे पहिल्या तीन तरतूद या ठिकाणी बरोबर आहेत पुढचा प्रश्न बघूया आपण पंधरा फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी भारताचे एका प्रक्षेपकाद्वारे एकशे चार किती एकशे चार उपग्रहांचे प्रक्षेपण करून जागतिक विक्रम केला तर याच्याबद्दल कोणतं बरोबर नाही असं विचारलंय तर चुकीचं ऑप्शन या चारपैकी शोधायचं आहे पहिला ऑप्शन म्हणतो इस्रोने एकशे चार उपग्रहांचे एकाच अभियानात फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये पी एस एल व्हीद्वारे प्रक्षेपण केले दुसरा हे पी एस एल व्हीचे सदतीसावे उड्डाण होते तिसरा ऑप्शन आहे एकशे चार उपग्रहांपैकी एकशे एक, एक, एक उपग्रह ही परराष्ट्रांची होती आणि चौथा ऑप्शन आहे एक एकूण एकशे चार उपग्रहांपैकी छान उपग्रह ही केवळ अमेरिकेची होती तर चौतीसच चुकीचा ऑप्शन आहे हे पी एस एल व्ही चे सदतीसावे उड्डाण नव्हते हा त्या ठिकाणी दिलाय आपल्याला सदतीसावे उड्डाण होते पण हे सदतीसावे उड्डाण नव्हते तर आपण पस्तीसावा प्रश्न या ठिकाणी बघू एप्रिल दोन हजार सतरामध्ये भारताच्या विभिन्न उच्च न्यायालयांमध्ये खालीलप्रमाणे महिला मुख्य न्यायाधीश होत्या तर कोणत्या कोर्टामध्ये कोणत्या न्यायाधीश होत्या याच्यासाठी प्रश्न विचारला आहे पस्तीसचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच काय जस्टिस रोहिणी या दिल्लीमध्ये होत्या आणि जस्टिस मंजुळा या ज्या होत्या त्या बॉम्बेमध्ये होत्या त्यानंतर जस्टिस इंदिरा बॅनर्ज्या आहेत त्या मद्रास मध्ये होत्या आणि जस्टिस निताशा म्हात्रे ज्या होत्या त्या कोलकत्तामध्ये होत्या चला पुढचा ऑप्शन बघूया छत्तीसा केंद्र सरकार व घटक राज्य यांच्या टिंबटिंब सालापासून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली म्हणजे जा केंद्र आणि राज्यात जी संघर्षाची स्थिती जी निर्माण झाली ती कोणत्या सालापासून झाली असा प्रश्न आहे आणि छत्तीस त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे सदुसष्टपासून पासून पहिला डिस्प्यूट या ठिकाणी झालेला आहे केंद्रात आणि राज्यामध्ये तर सदतीस हवा कशा नाही खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाची दोन स्वतंत्र संस्थांमध्ये विभागणी करण्यात आली कारण पहिला जो होता एकत्रच आयोग होता अनुसूचित जाती एस सी आणि एस टीसाठी एकत्र होता पण कोणत्या सा आली एस सीसाठी वेगळा आयोग करण्यात आला आणि एस टीसाठी वेगळा आयोग करण्यात आला तर या सदतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणनव्वदावी घटना दुरुस्ती दोन हजार तीन साली पहिला ऑप्शन देखील एकोणनव्व आहे पण मित्रांनो पूर्ण ऑप्शन वाचायचा दोन हजार तीन साली झालेली घटना दुरुस्ती त्यामुळे एकोण नव्वदावी घटना दुरुस्ती दोन हजार तीन साली एस सी आणि एस टीचा सेपरेट जे आहे ते आयोग बनवण्यात आलेले आहेत अडतीसावा क्वेश्चन आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती कोण करतात राष्ट्रपती करतात दुसरं स्टेटमेंट आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांना गैरवर्तनाच्या कारणावरून पंतप्रधान बडतर्फा करू शकतात आणि तिसरं आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष किंवा जास्तीत जास्त किती बासष्ट वर्ष यांच्यात जो आधी असेल तो निर्धारित केलेला आहे तर यापैकी बरोबर कोणतं अडवतीसावं फक्त ए जे आहे मित्रांनो ते या ठिकाणी बरोबर आहे तर ऑप्शन बी आणि सी चुकलेलं आहे तर पंतप्रधान बडतर्फ करू शकत नाही त्या ठिकाणी राष्ट्रपतीच बडतर्प करतात आणि ते देखील उच्च सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या सांगण्यावरून किंवा त्यांनी चौकशी केलेली असेल तर त्यांच्या चौकशीच्या सल्ल्यावरून राष्ट्रपती त्यांना बडतर्प करत असतात तर आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष किंवा बासष्ट वर्षे पाच बास वर्ष तर आहे पाच वर्ष जास्तीत जास्त कार्यकालात राहू शकतात पण बासष्ट वर्ष आहे असा निर्धारित केलेला नाही आहे त्यानंतर पुढंचा आपण एकोणचाळीसावा क्वेश्चन या ठिकाणी बघणार आहोत खालील योग्य विधानं कोणती आहेत कौन -कौन ती ओळखायची आहेत राज्यघटनेत निवडणूक आयुक्त पदासाठी पात्रता निकय सांगितलेले आहेत कोणकोणते कायदेशीर शैक्षणिक प्रशासकीय व न्यायिक सांगितलेले आहेत का राज्यघटनेत विचारलं त्यानंतर दुसरा प्रश्न आहे राज्यघटनेने निवृत्त होणाऱ्या निवडणूक आयुक्तांची शासनाने अन्य पदावर नियुक्ती करण्यास बंदी घातलेली आहे त्यानंतर तिसरं मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन निवडणूक आयुक्त यांना समान अधिकार आहेत आणि चौथा आहे मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन निवडणूक आयुक्त यांना ज्या पद्धतीने व ज्या कारणांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदच्युत केले जाते त्याच पद्धतीने यांना पदच्युत केले जाते तर हा एकोणचाळीसावा क्वेश्चन आहे तो आयोगानं रद्द केलेला आहे कारण याच्यापेक्षा एकपेक्षा जास्त सेंटेन्स याच्यातली बरोबर आहेत चाळीसावा क्वेश्चन आपण बघूया सॉरी चाळीसावा तर कोणतं बरोबर आहे ओळखायचं आहे पंतप्रधानांसहित मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या जे आहे ती संसदेच्या एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्के काय विचारले पंतप्रधानांच्या मंतर मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त असणार नाही संसदेच्या आणि दुसरं आहे घटनात्मक तरतुदीनंतर पंतप्रधानांची मर्जी असेपर्यंत ते पंतप्रधानांची मर्जी असेपर्यंत मंत्री अधिकारपद धारण करतील आणि पंतप्रधान पदावर नियुक्त होण्याच्या वेळी ती व्यक्ती संसदेची सदस्य असणे अनिवार्य आहे तर याच्यापैकी करेक्ट ऑप्शन कोणता तो आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे तर चाळीसचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी एक ही बरोबर नाही तर पहिल्या वाक्यात चूक आहे ती संसद संसदेच्या एकूण सदस्याच्या विचारल्या पंधरा टक्के तर, तर संसदेच्या नसून लोकसभा ज्या आहे त्या लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या पंधरा टक्केपेक्षा जास्त असणार नाही असं उत्तर आहे तर घटनात्मक तरतुदीनुसार पंतप्रधानांची मर्जी असेपर्यंत मंत्री अधिकारपद धारण करतील तर घटनात्मक तरतुदीनुसार राष्ट्रपतींची मर्जी महत्त्वाची आहे त्यानंतर पंतप्रधान पदावर नियुक्त होण्याच्या वेळी ती व्यक्ती संसदेचे सदस्य असणे अनिवार्य आहे तर पंतप्रधान आधी देखील नियुक्त केला जाऊ शकतो आणि नंतर ते दोन्हीपैकी कोणते एक सभागृहाचे जे आहे सदस्यत्व ते धारण करू शकतात किती महिन्याच्या आत ते कमेंट करून मला सांगायचं आहे की पंतप्रधान नसतील तरी चालेल पण तुम्ही पंतप्रधान होऊ शकता पण तुम्ही दोन्हीपैकी एका सभागृहाचे सदस्य किती दिवसांच्या आत किंवा किती महिन्यांच्या किंवा किती वर्षांच्या आत तुम्ही धारण करणं गरजेचं असतं यासाठी कमेंट करा कारण कमेंट केलेलं नेहमी लक्षात राहतं विसरत नाही एक्केचाळीस लोकहितवादी गोपाळ हरि देशमुखांनी लिहिलेली शतरपत्रे शतपत्रे खालीलपैकी कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती तर त्या मासिकाचं नाव सांगायचं आहे ऑप्शन ए म्हणतो प्रभाकर बी म्हणतो समता तीन म्हणतो सुलभ समाचार आणि चार म्हणतो बहिष्कृत भारत तर एक्केचाळीसचं उत्तर आहे ते प्रभाकर ह्या वृत्तपत्रातून लोकहितवादी गोपाळ हरिदेशमुखांनी शतपत्रे लिहिलेली या प्रभाकर मासिकातून प्रसिद्ध होत होती तर प्रभाकर हे मासिक कोणाचं होतं हे देखील तुम्ही कमेंट करा जर नाही आल तर मी नेक्स्ट लेक्चरमध्ये याचं उत्तर नक्की देईन त्यानंतर बेचाळीसावा प्रश्न आहे महर्षी दोंडो केशवकरी यांनी स्थापित केलेल्या खालील ज्या संस्था आहेत या चारही संस्था त्यांनी स्थापन केलेल्या तर त्यांची रचना जी आहे ती तुम्हाला कारणोक्रमाने लिहायचे तर बेचाळीसचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन डी सी ए बी म्हणजे डी सी डी नंतर सी त्यानंतर ए आणि त्यानंतर बी पहिल्यांदा विवाह विवाहोत्तेजक मंडळी आहे ती त्यांनी स्थापन केली त्यानंतर अनाथ बालिकाश्रम स्थापन केला नंतर निष्काम कर्म मठ आणि महिला विद्यापीठ जे की एस एन डी टी म्हणून आपण ओळखतो ते विद्यापीठ सगळ्यात शेवटी त्यांनी स्थापन केलेलं आहे त्यानंतर त्रेचाळीसावा आपण क्वेश्चन बघूयात त्रेचाळीसावा क्वेश्चन म्हणतोय थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला पहिला ऑप्शन म्हणतोय सर सय्यद अहमद का दुसरा ऑप्शन म्हणतोय बॅरिस्टर सर महमद अली अलीजीना तिसरा ऑप्शन म्हणतोय मौलाना अब्दुल करीम आज आणि चौथा ऑप्शन म्हणतो आहे डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर तर आता कोणता ऑप्शन बरोबर म्हणतोय हे आपल्याला बघायचं आहे थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ या ठिकाणी लिहिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी चौथा ऑप्शन बरोबर नेक्स्ट आहे एकोणीसशे पस्तीसचा जो कायदा आहे त्या कायद्यातील कोणत्या तरतुदी ह्या अंमलातच आल्या नाहीत तर पहिला <coughs> ए जी स्टेटमेंट आहे त्यामध्ये भारत मंडळ रद्द बी स्टेटमेंट भारतीय संघराज्य सी स्टेटमेंट केंद्रातील द्विदल राज्य पद्धती आणि डी स्टेटमेंट प्रांतीय स्वायत्तता ह्या ज्या तरतुदी आहेत याच्यापैकी कोणत्या तरतुदी ह्या अंमलात आल्या नाहीत एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यात चारही तरतुदी होत्या पण त्यातली कोणती आपण स्वीकारलेली नाही आहे तर चव्वेचाळीसचं उत्तर क्रमांक दोन आहे बी आणि सी जे आहे भारतीय संघराज्य आणि केंद्रातील द्विदल राज्यपद्धती ज्या पद्धती ह्या ज्या तरतुदी आहेत तर ह्या दोन तरतुदी आपण स्वीकारलेल्या नाही आहेत एकोणीसशे पस्तीसच्या काद्यातून त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले आणि सत्यशोधक समाजाची स्थापना ही कोणत्या साली केलेली आहे तर ही ऑप्शन क्रमांक तीन साली चौदा सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे मित्रांनो असे देखील प्रश्न आयोग विचारतोय अतिशय फॅक्च्युअल डाटासाठी विचारला सुद्धा विचारला जातो त्यामुळे महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे समाजसुधारक का आहेत त्यांची वृत्तपत्रे त्यांनी स्थापन केलेल्या संस्था त्यांनी लिहिलेली पुस्तकं ही आपल्याला किमान माहीत असणं गरजेचं आहे त्याच्यावरती दोन ते तीन क्वेश्चन प्रत्येक वर्षी वर्षी विचारलेले जातात त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन चौदा सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर ही त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे सर विल्यम ली वॉर्नरने घाणेरडा निग्रो असे कोणाला म्हटले तर घाणेरडा निग्रो सर विल्यमली वॉर्नरने कोणाला म्हटले या ठिकाणी वाक्य देखील विचारले जातात तर सेहेचाळीसचं जे आहे वाक्य आहे ते त्यांनी कुंजबिहारी बोस ऑप्शन क्रमांक ए कुंजबिहारी बोस यांच्याबद्दल उद्गारलेलं आहे की घाणेरडा निग्रो अठराशे बावन्नमध्ये बॉम्बे असोसिएशन असोसिएशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली बॉम्बे असोसिएशन अठराशे बावनला महात्मा फुले गणेश वासुदेव जोशी जगन्नाथ शंकर शेठ की बाबासाहेब आंबेडकर तर सत्तेचाळीसचं उत्तर आहे या ठिकाणी चार अठराशे बावन्न जगन्नाथ शंकर शेठ म्हणजेच मुंबईचे अनभिषिक्त सम्राट अशी त्यांना यांनी पदवी दिली होती ते जगन्नाथ शंकर शेठ ज्याने सगळ्यात सुरुवातीला पहिली राजकीय संघटना काढली जिचंच नाव आहे आपण आता वाचतो अठराशे बावन्नची बॉम्बे असोसिएशन आणि त्यांनी स्वतःच्या घरी मुलांसाठी शाळा सुरू केली हे देखील त्यांच्यासाठी जगन्नाथ शंकर शेडा यांच्यासाठीचं वाक्य आपण लक्षात ठेवू शकतो तर यांचं महाराष्ट्रासाठी समाजसेवेच्या बाबतीत खूप मोठं योगदान होतं अठ्ठेचाळीसावा प्रश्न आहे भारतीय स्त्रियांचे राष्ट्रीय मंडळ याची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे कनुबेन मेहता सरलादेवी आणि मेहरीबाई टाटा की तापीबाई हर्डेकर तर याची स्थापना अठ्ठेचाळीसचं उत्तर आहे तीन मेहरीबाई टाटा यांनी या ठिकाणी स्थापना केलेली आहे मुंबई येथे अठराशे नव्वदमध्ये गिर गिरणी कामगारांनी एक संघटना स्थापन केली होती तर ती संघटना कोणी स्थापन केली अठराशे नव्वदमध्ये गिरणी कामगारांची संघटना जी आहे ती कोणी स्थापन केली तर त्याचं उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे तर गिरणी कामगाराची संघटना आणि गिरणी कामगारांना पहिल्यांदा एकत्र ज्याने केलं ते नारायण मेघाजी लोखंडे आणि आपलं आयुष्यभरते आपलं अख्खं अविरत आयुष्य त्यांनी गिरणे कामगारांच्या आणि कामगारांच्या हितासाठीच त्यांनी या ठिकाणी घालवलेलं आहे पन्नासावा क्वेश्चन आहे एकोणीसशे सातमध्ये पॅरिस येथे असताना व त्यांचे सहकारी हेमचंद्र दास आणि मिर्झा अब्बास यांना एका रशियन क्रांतिकारकाकडून बॉम्ब निर्मितीचे नवीनतम तंत्र शिकवून घेतले तर बॉम्ब निर्मितीचं जे तंत्र आहे ते खालीलपैकी कोणी पॅरिसमध्ये असताना एकोणीसशे सातमध्ये शिकून घेतलेलं तर त्याचं उत्तर या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक एक पांडुरंग महादेव बापट म्हणजेच सेनापती बापट ज्यांनी मुळशीचा सत्याग्रह कधी केला होता ते तुम्ही कमेंट करून सांगा त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे भारतीय हवामान विभाग आय एम डीच्या दीर्घकालीन आकडेवारीनुसार जळगाव सोलापूर परभणी आणि नागपूर या ठिकाणी सरासरी टिंबटिंब प्रखर सूर्यप्रकाश असतो म्हणजे किती तास सूर्यप्रकाश ही सगळ्यात जास्त तापणारी गावं आहेत जळगाव सोलापूर परभणी आणि नागपूर तर सरासरी किती सूर्यप्रकाश आहे असं आय एम डी यांनी सांगितलेलं आहे तर एक्कावन्नचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तर मित्रांनो सात पॉईंट एक तास ते आठ पॉईंट तीन तास प्रतिदिन प्रत्येक दिवशी एवढा प्रखर कोवळं ऊन नव्हे स म्हणजे सनराईज आणि सनसेटचं ऊन सोडून जे प्रखर उष्णता आहे ती सात पॉईंट एक ते आठ पॉईंट तीन तास एवढी आहे तर भारतीय हवामान विभाग जो आहे इंडियन मेट्रोलॉज इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट हे मित्रांनो पुणे येथे स्थित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बावन्नवा महाराष्ट्राच्या नैसर्गिक सरहद्दींबाबत खालीलपैकी चुकीची जोडी कोणती तर महाराष्ट्राची नैसर्गिक जी सरहद्द आहे तर कोणत्या दिशेला कोण आहे कोणती सरहद्द आहे ते आपल्याला ओळखायचं आहे पहिला आहे ईशान्येस दरकेसा दुसरं सेंटेन्स आहे वायव्य सातमाळा गाळणा आणि अकरा टेकड्या नैऋत्येस तेरेखोल नदी आणि अग्नेयस गाविलगड टेकड्या तर बावनचं उत्तर जे आहे ते उत्तर आहे चार अग्नेयस गाविलगड टेकड्या अस चुकीच दिलेले कारण गाविलगड टेकड्या असते ईशान्येस आहेत तर ईशान्येस दर गड दर केसा टेकड्या देखील आहेत गाविलगड टेकड्या देखील आहेत ईशान्येस म्हणजे अग्नेयस हे जे आहेत ते चिमूर डोंगर आहेत गडचिरोलीमध्ये आहेत ते तर ते या ठिकाणी अग्नेयस येतात नैऋत्येस तेरेखोल तेरे नदी आहे तेरेखोल नदी ज्या ठिकाणी सिंधुदुर्ग आणि गोवा यांच्या दरम्यानची नदी आहे सिंधुदुर्ग संपतो आणि गोवा चालू होतो तर त्या बाउंड्रीवरची आहे ती तेरेखोल नदी आहे वायव्येस इकडे सातमाळा गाळणा आणि अकराणी टेकड्या नंदुरबार भागात आहेत आणि ईशान्येस देखील दरखिसा टेकड्या आहेत परंतु अग्नेयस गावेलगड टेकड्या नसून त्या ठिकाणी चिमूर डोंगर आहेत किंवा प्राणहिता ही, ही इंद्रावती ही नदी आहे जी प्राणहिताला येऊन नंतर मिळते अग्नेयस त्यानंतर पुढचा प्रश्न आहे त्रेपन्नावा महाराष्ट्राचे महाराष्ट्रामध्ये वातावरणाचा दाब हा जानेवारी महिन्यात किनारपट्टीवर समसमान असतो तर उर्वरित राज्यात दाब प्रवणता ही कशी असते तर बघा महाराष्ट्रामध्ये परत वाचतो मी वातावरणाचा दाब हा जानेवारी महिन्यात किनारपट्टीवर समसमान असतो आहे म्हणजे त्याच्यात जास्त फरक नसतो पण उर्वरित महाराष्ट्रात तो दाब कसा असतो आहे तर त्रिपुंचं या ठिकाणी उत्तर आहे चार उत्तर दक्षिण आणि अत्यंत दुर्बल असतोय तर कोणत्या दिशेला असतो आहे उ तर दक्षिण ह्या दिशेला असतो आहे आणि अतिशय दुर्बल अशा प्रकारचा दाब जो असतो आहे तो ऑप्शन क्रमांक चार त्रेपन्नचं उत्तर आहे त्यानंतर चोपन्नावा प्रश्न आहे की स्थानिक प्रदेश आणि त्याच्या हवामान विभाग यांच्या जोडे या ठिकाणी लावायचा आहे अतिवृष्टीचा पर्वतीय प्रदेश कोणता आहे या ठिकाणी तापी खोऱ्यातील संक्रमण विभाग कोणता आहे पूर्व विदर्भाचा मध्यम व जास्त पावसाचा विभाग कोणता आहे आणि कोरड्या हवामानाचा विभाग यापैकी कोणता आहे तर चोपन्नवा प्रश्न याचं उत्तर आहे तीन म्हणजे अतिवृष्टीचा पर्वतीय प्रदेश आहे तो आहे सह्याद्री तापी खोऱ्यातील हो संक्रमण विभाग जो आहे तो आहे खानदेश त्यानंतर पूर्व विदर्भाचा मध्यम व जास्त पावसाचा विभाग जो आहे तो आहे झाडी आणि कोरड्या हवामानाचा विभाग जो आहे तो आहे देश ओके तर चला पुढचा प्रश्न बघूया पंचावन्नावा क्वेश्चन महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा याचा हा दुसरा पार्ट आज आपण बनवणार आहोत मित्रांनो पहिला पार्ट आपण बनवलेला आहे तो साधारण एकोणचाळीस चाळीस मिनिटाचा झाला त्याच्यामुळे पंचावन्न चोपन्न क्वेश्चन आपण त्याच्यामध्ये बनवलेले आहेत आणि पंचावन्न ते शंभर जे उरलेले क्वेश्चन आहेत ते आज आपण घेणार आहोत तर मित्रांनो आपला आजचा नवीन प्रश्न आहे कसे आहात अभ्यास करताना कारण अभ्यास केलाच पाहिजे कारण येणाऱ्या पाच सात महिन्यामध्ये आपली पूर्वपरीक्षा आहे आपल्याला मुख्य देखील क्रॅक करायची आहे त्यामुळे अभ्यासाशिवाय गत्यंतर नाही चला सुरुवात करूया प्रश्न पडणं गरजेचं असतं मला देखील पडला तुम्ही अभ्यास करताय कसा तुम्हाला देखील प्रश्न पडायला पाहिजे की पंचावन्न ते शंभरमध्ये काही त्रुटी आहेत का चुकं आहेत का किंवा समजलं नाही आहे का तर त्याच्या देखील तुम्ही कमेंट करा प्रश्न पडायला पाहिजे ती मी उचलेन आणि त्याचं उत्तर तुम्हाला शंभर टक्के देईन पंचावन्न क्वेश्चन आहे खालील कोणती महत्त्वाची शहरे तापी पूर्णा खोऱ्यात वसलेली आहेत तापी आणि पूर्णाखोरं जे आहे ते महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे उत्तर दिशेला आहे तर कोणती या ठिकाणी जी आहेत ती तापी पूर्णा खोऱ्यात वसलेली शहर आहेत महाराष्ट्राचा उत्तर भाग तुम्हाला आठवायला पाहिजे पंचावन्नचं उत्तर या ठिकाणी मी देतो ऑप्शन क्रमांक दोन बुलढाणा वर्धा आणि जळगाव तर बुलढाणा वर्धा आणि जळगाव वर्धा जळगाव बुलढाणा वर्धा जळगाव बुलढाणा हे कोणत्या खोऱ्यात आहेत तापी आणि पूर्णा खोरे तर याच्यामध्ये खान्देशचा जळगाव आलेला आहे आणि बुलढाणा आणि वर्धा हे आहेत विदर्भातले दोन जिल्हे आहेत ते देखील ह्या खोऱ्यात येतात चला नेक्स्ट छप्पन्नावा प्रश्न आहे देशाच्या आर्थिक विकासामध्ये दे आर्थिक घटकांची भूमिका निर्णायक असते आर्थिक विकासामध्ये आर्थिक घटकांची भूमिका निर्णायक असते मग ते घटक कोणते आहेत तर छप्पनचं उत्तर या ठिकाणी आहे चार तर विदेशी सॉरी चार स्टेटमेंट आहेत आणि ऑप्शन याचं उत्तर आहे ते खाली ए बी आणि डी आहे तर पहिलं स्टेटमेंट आहे भांडवल निर्मिती दुसरा आहे कृषीचा विक्रीयोग्य वाढावा आणि मानव संसाधने तिसरा आणि चौथा सेंटेन्स आहे ते विदेशी व्यापाराची स्थिती तर यापैकी ए बी आणि डी हे काय आर्थिक घटक आहेत मा भांडवल निर्मिती कृषीचा विक्री योग्य वाढावा आणि विदेशी व्यापाराची स्थिती मानव संसाधने ही काय आर्थिक आर्थिक घटक नाही आहे तो माणसाचं संवर्धन सा करणे माणसाच्या ज्या काही गरजा आहेत त्यांचं संवर्धन करणे आणि माणसाला एका योग्य पातळीवरती नेऊन ठेवण्यासाठी मानव संसाधन विकास हा आपल्या देशामार्फत आपल्या देशातील लोकांसाठी केला जातो त्याचा आर्थिक घटकाशी कोणताही संबंध नाही आहे सत्तावन्नावा क्वेश्चन आपण या ठिकाणी घेणार आहोत सॉरी ओके भारतात दारिद्र्य रेषेखालील जे काही आहेत लोकसंख्येमध्ये जरी घट होत चाललेली असली तरी उपलब्ध माहितीच्या आधारे कधीची माहिती दोन हजार चार पाचची ती किती टक्के आहे आपण म्हणतोय घट होत चालली तरी देखील तुम्हाला आश्चर्य वाटेल कि एक, की सत्तावन्नचं उत्तर आहे एक म्हणजेच अजून अठ्ठावीस टक्के लोक काय आहेत दारिद्र्य रेषेखाली आहेत म्हणजे बिलो पॉवरटी लाईन बी पी एलमध्ये किती लोक आहेत अठ्ठावीस टक्के म्हणजे शंभरातला प्रत्येक अठ्ठावीस नागरिक हे आहेत ते गरीब आहेत अठ्ठावनावा क्वेश्चन आहे स्त्रियांना कृषी क्षेत्रात सक्षम बनवण्यासाठी ग्राम विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या महिला किसान सशक्तीकरण परियोजना हा टिंबटिंब योजनेचा भाग आहे महे स्त्रियां ज्या आहेत त्या कृषी क्षेत्रामध्ये सक्षम व्हाव्या ह्या दृष्टिकोनातून ग्रामविकास मंत्रालयाने महिलांच्या सबलीकरणासाठी विमन एम्पावरमेंटसाठी कोणती योजना बनवली आहे किंवा कोणत्या योजनेचा तो एक भाग आहे तर अठ्ठावन्नचं उत्तर आहे दीनदयाल अंत्योदय योजना अंत्योदय म्हणजे शेवटचा माणूस अंत्योदय जो शेवटचा आहे त्या माणसाचा उदय करण्यासाठी अंत्योदय योजनामध्ये महिलांसाठी देखील विमन एम्पावरमेंट हा देखील त्याचा एक घटक आहे त्यानंतर अठ्ठावन्न नंतर एकोणसाठवा प्रश्न बघा आपण शेती उद्योगामध्ये ई कॉमर्स म्हणजे काय हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ई कॉमर्स म्हणजे काय असतं तर वस्तू किंवा ज्या सेवा असतात मित्रांनो तर त्याची जी आपण खरेदी विक्री करतो ती खरेदी विक्री काय करायचं तर डिजिटल माध्यमातून करायचे किंवा आपण इंटरनेटच्या आधारे करायचे असं आपण सिंपल म्हणू शकतो तर ई कॉमर्सचा अर्थ ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी पहिलाच ऑप्शन आहे तर शेती उद्योगांमध्ये ई कॉमर्स म्हणजे काय तर वस्तू आणि सेवांची डिजिटल यंत्रणेमार्फत खरेदी किंवा विक्री आपण करतो त्याला ई कॉमर्स असं म्हणतात साठावा प्रश्न आहे उरुग्वे तर काय म्हणतो साठावा प्रश्न उरुग्वे परिषद जी झाली तर त्याच्यामध्ये वाटाघाटीसाठी सहभागी झालेले जे सर्व गॅट सदस्य देश खालीलपैकी कोणता मुद्दा होता त्याच्याबद्दल वचनबद्ध झालेले आहेत तर गॅट म्हणजेच काय गॅटचा अर्थ जी ए डबल टीचा अर्थ आहे किंवा लाँग आहे जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड याचंच मित्रांनो एकोणीसशे चौऱ्याण्णवसाठी रूपांतर झालं डब्ल्यू टी ओ म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये तर ज्यावेळेस गॅटची सभा भरलेली उरुग्वेमध्ये तर प्रश्न असा विचारला आहे मग त्याच्यात कोणत्या मुद्द्यांवरती सगळं सदस्य देश जे आहेत ते वचनबद्ध झाले होते तर काय काय करणं अपेक्षित होतं साठचं सा या ठिकाणी उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक चार आहे तर ए बी आणि सी स्टेटमेंट बरोबर आहेत म्हणजे तिन्ही पण स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहेत आयात मालावरील जकात करामध्ये जी कपात आहे जो आपल्या देशात माल येतो त्याच्यामध्ये आयात कर जास्त वाढू द्यायचं नाही त्याच्यामध्ये कपात करणे दुसरा ऑप्शन आहे परिणाम वाचक परिमाण सॉरी परिमान वाचक प्रतिबंध काढून टाकणे आणि तिसरा आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरता स्वतःची अर्थव्यवस्था जी आहे ती खुली करणे म्हणजेच ग्लोबलायझेशन करणे हे त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे चला पुढचा प्रश्न बघूया भारत राज्य वन अहवाल कितीचा आहे दोन हजार सतराचा आहे याच्यानुसार जंगलाची सर्वाधिक टक्केवारी कोणत्या राज्यात आहे तर सगळ्यात जास्त भारतात जर तुम्ही म्हणाल जंगलं कुठं आहेत तर ते आहेत मिझोराम हे पूर्वांचलकडचं ज्याला आपण काय म्हणतो सेवन सिस्टरपैकी एक असणारं मिझोराम हे जे राज्य आहे तर राम फक्त कुठं आहे मिझोराममध्येच आहे कारण तिथंच सगळ्यात जास्त जंगलं आहेत म्हणजे आपण राम आहे तर असं म्हणू शकतो कारण एकंदरीत स्थिती पाहता देशाची आपल्याला तेहतीस टक्के देशामध्ये दे ज्यावेळेस तेहतीस टक्के वनच्छादन असतं ना त्यावेळी ते जे असतं ते संतुलित वनच्छादन असतं किंवा वनांचं प्रमाण असतं आपल्या इथे एकवीस टक्केच्याही कमी आहे वन आणि महाराष्ट्रामध्ये तर त्याच्यापेक्षाही कमी परिस्थिती आहे तर मिझोराम यासाठी आपण म्हणतो म्हणू शकतो की मिझोराममध्येच फक्त राम आहे बासष्ट सण टिंबटिंबमध्ये भारतात प्राकृतिक शेती जिल्हा कार्यक्रम म्हणजेच आय ए डी पी आखण्यात येऊन सखोल शेतीचा प्रयोग यादारी करण्यात आले आय ए डी पीचा मला कोणी लाँग फॉर्म सांगू शकतं का तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता याचा लाँग फॉर्म काय आहे तो बासष्टचं उत्तर या ठिकाणी जे आहे ते ऑप्शन क्रमांक आहे एक तर एकोणीसशे साठमध्ये भारतात आय ए डी पी ही योजना आखलेली होती इंटिग्रेटेड ॲग्रिकल्चर त्याच्या पुढचं तुम्ही कमेंट क करा, करा। की शेतीच्या संदर्भात सखोल शेतीचा प्रयोग या याद्वारे करण्यात आलेला होता त्रेसष्ट आहे भारतातून निर्यात होणाऱ्या मालापैकी खालीलपैकी कोणत्या सेक्टरमधून कोणत्या सेक्टरमधून <coughs> अलीकडील काळामध्ये सण दोन हजार अकरा बारापर्यंत सर्वात जास्त निर्यात होती तर कोणतं सेक्टर आहे की जिथून सर्वात जास्त निर्यात होते है? तर सेक्टर आहे ऑप्शन क्रमांक दोन औद्योगिक उत्पादने जी आहे ती सध्या भारतात अकरा बारामध्ये काय आहे त्यांची निर्यात जी आहे ते आपल्याला जास्त होताना दिसत आहेत औद्योगिक उत्पादनांची त्रेसष्ट दोन ऑप्शन त्यानंतर आपण चौसष्टावा प्रश्न बघूया ग्रामीण भागातील असुरक्षित पिण्याच्या पाणी समस्येवर असुरक्षित कसलं पाणी पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी भारत सरकारने सण टिंबटिंबमध्ये राष्ट्रीय पेयजल पुरवठा मिशन जे आहे ती मित्रांनो महाराष्ट्र सॉरी भारत सरकारने कधी चालू केलेलं तर एकोणीसशे शहाऐंशी साली जे आहे ऑप्शन क्रमांक चार जो आहे तर ते राष्ट्रीय पेयजल पुरवठा मिशन हे कार्यान्वित केलेलं होतं भारतातला पहिला रोबोट डेअरी प्लांट टिंबटिंबने दूध आणि दुग्धजन्य उत्पादनासाठी सुरू केलेलं आहे तर पासष्टचं उत्तर आहे तीन अमूल डेअरी जी की सहकारी तत्वावरती सगळ्यात मोठी दुधाचं उत्पन्न दूध आणि दुधाच्या इतर प्रोडक्टचं उत्पादन करणारी जी संस्था आहे अमूल डेअरी आपण म्हणतो गुजरातली तर <coughs> त्यांनी काय केले पहिले रोबोट डेअरी प्लांट आहे ते चालू केलेलं आहे सासष्टावा प्रश्न आहे बचत गटांचा मुख्य उद्देश कोणता आहे सांगा पहिलं स्टेटमेंट म्हणते बचतीचा प्रचार करणे दुसरं स्टेटमेंट म्हणते मोठ्या रकमेचे कर्ज वितरित करणे तिसरं स्टेटमेंट आहे उत्पादक गरजांची वाटप करणे आणि चौथं किंवा डी स्टेटमेंट आहे अल्प प्रमाणावर कर्ज देणे तर याच्यामध्ये खालील चारपैकी कोणता ऑप्शन बरोबर आहे सशष्ट उत्तर आहे चार ए आणि डी फक्त बरोबर आहे कारण का मित्रांनो हे अल्प बचतीचा प्रसार करतात आणि मोठ्या रकमेचे कर्ज देत नाहीत तर अल्पप्रमाणे किंवा छोट्या रकमेचे कर्ज देतात आणि उत्पादक घटकांचा वापर करत नाहीत हे तर ते रकम रकमा देतात किंवा कमी व्याजदरावर किंवा कधीकधी कधी व्याजदर देखील घेत नाहीत जर महिलांसाठी बचत गट असेल तर बचत गटांनाचं आपण काय म्हणतो एस एच जी इंग्लिशमध्ये म्हणजेच काय सेल्फ हेल्प ग्रुप चला पुढं घेऊया सदुसा सदुसष्टावा प्रश्न आहे मोठ्या उद्योगांची आणि प्रतिबंधात्मक व्यापारी पद्धतीने नियंत्रित करण्याच्या दृष्टीने भारत सरकारने एकाधिकारिता आणि प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती जी आहे एम आर टी पी ॲक्ट आपण त्याला जो म्हणतो तर तो आहे हा कायदा सण किती साली सुरू केला तर सदुसष्टाचं उत्तर जे आहे या ठिकाणी एक आहे एकोणीसशे एकोणसत्तर एकुन साली एम आर टी पी हा जो कायदा आहे तो लागू केलेला होता माहिती तंत्रज्ञान धोरण अधिनियमित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून टिंब टिंबटिंबमध्ये महाराष्ट्राने पहिले माहिती तंत्रज्ञान जे धोरण आहे ते जारी केलं तर आय टी धोरण कधी महारा महाराष्ट्राने लागू केलेलं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर याचा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव त्यानंतर एकोणसत्तरावा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर खालीलपैकी कोणती संस्था आहे ती शेतीपासून शाश्वत स्वरूपाची उत्पादने मिळवण्यासाठी कार्यरत आहे शेतीपासून कसली उत्पादनं आपल्याला शाश्वत शाश्वत शेती म्हणजे काय मी एकदा थोडक्यात सांगतो की आपल्या पिढीच्या गरजा भागून आपल्या पिढीच्या गरजा भागून पुढच्या पिढीची तरतूद करून ठेवणे याला काय आपण म्हणतो शाश्वत से शेती असं म्हणतो किंवा शाश्वत संसाधने देखील संसाधनासाठी देखील ही डेफिनेशन लागू पडते तर शेतीपासून आपण काय करायचं की शाश्वत स्वरूपाची शेती शा शाश्वत स्वरूपाची सॉरी उत्पादनं जी आहेत ती मिळवण्यासाठी कोणती संस्था या ठिकाणी कार्य करत आहेत एकोणसत्तरचं करेक्ट ॲन्सर आहे एफ ए ओ ऑप्शन क्रमांक चार सत्तर वा क्वेश्चन काय म्हणतोय फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल जे आहेत हा कम्प्युटरचा क्वेश्चन आहे मित्रांनो फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे इंटरनेट साधन असून फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल साईट्सला अनेकदा काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे दोन संग्रह किंवा ऍरचिवस असं म्हणतात त्यानंतर एकत्र प्रश्न आहे डॉक्टर फी एम दांडेकर आणि निळकंठ रथ हे जे दोन नामांकित अर्थतज्ञ होते यांनी दारिद्र्यशेच्या सीमेनुसार एका व्यक्तीस कमीत कमी एका दिवसासाठी किती कॅलरी डाएट पाहिजे हे सांगितलेलं आहे तर ऑप्शन एक काय म्हणतोय की बावीसशे पन्नास कॅलरीज मिळायला पाहिजे दुसरा म्हणतो सव्वीसशे पन्नास तिसरा म्हणतो अठ्ठावीसशे पन्नास आणि चौथा म्हणतोय तीन हजार पन्नास तर आपण काय म्हणतोय एकाहत्तरावा योग्य उत्तर याचं आहे ऑप्शन क्रमांक एक बावीसशे पन्नास उत्तर या ठिकाणी बरोबर आहे बहात्तरावा प्रश्न घेऊया हो तर खालीलपैकी दूषित होणाऱ्या पाण्यापैकी कोणते मनुष्य प्राण्यास जास्त हानिकारक आहे कोणतं सगळ्यात जास्त हानिकारक आहे सगळेच हानिकारक आहेत पण सगळ्यात जास्त हानिकारक कोणतं आहे रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या शेतीतील अतिरेक वापरामुळे अति तेथे माती अतिरिक्त वापर कधी करायचा नाही बाबा निर्माण होणाऱ्या हानिकारक जीवाणूंचे पाण्यात मिसळले गेल्यामुळे आणि कारखानदारी त्यांचे जे वेस्ट बाय प्रोडक्ट असतात ते नदीच्या पात्रात सोडल्यामुळे आणि वरीलपैकी सर्व तर याचं उत्तर मला वाटतंय कोणाला येणार नाही असं कोणीच नसेल बहात्तरचं उत्तर आहे सेवेंटी टूचं उत्तर या ठिकाणी तीन दिलेलं आहे बी आणि सी तर सगळ्यात जास्त मनुष्य मनुष्यप्राण्यास हानिकारक ह्या दोन गोष्टीमुळे की हानिकारक जीवाणूंचे पाण्यात मिसळले गेल्यामुळे आणि कारखान्याचं पाणी जे आहे ते अशा प्रकारे सोडल्यामुळे हा उपद्रव जो आहे तो होऊ शकतो बहात्तर झालेला आहे त्यानंतर वा आपण क्वेश्चन घेणार आहोत भारताचे जी एन पी सकल राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते कोणत्या परि मानामध्ये मोजले जाते त्याचं परिमाण जे आहे ते आहे आर्थिक परिमाण नेक्स्ट चौऱ्याहत्तर रॅचेल कार्लसर यांनी मौन सावंत सॉरी मौन वसंत सॉरी सायलेंट स्प्रिंग हे जे आहे बुक ते कीटकनाशकाच्या अंदाजून वापराच्या पर्यावरणावर जो प्रतुकाल प्रतिकूल परिणाम नोंदवले ज्यामुळे देशभरातील कृषी वापरासाठी कोणत्या केमिकलवर या ठिकाणी बंदी घातली आहे तर चौऱ्याहत्तर याचं उत्तर आहे एक डी 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 टी तर मित्रांनो हे जे रॅचल कार्लसन आहेत यांनी सायलेंट स्प्रिंग या आपल्या पुस्तकात त्यांनी लिहिलं की डी टीमुळे जे पशुपक्षी आहेत त्यांचं प्रमाण मरण्याचं जे आहे ते वाढलेलं आहे आणि याच्यामुळेच मित्रांनो जी वसुंधरा परिषद झाली एकोणीसशे ब्याण्णव चौऱ्याण्णवच्या दरम्यान तर ती परिषद देखील ह्या माणसामुळंच ह्या ज्या पर्यावरणाच्या संदर्भात आहेत त्या गोष्टी घडत गेल्या पण सुरुवात यांनी केलेली होती तर त्यांनी सांगितलं की डी टी जी आहे हे रसायन खूप हानिकारक आहे आणि त्याच्यामुळे पर्यावरणावरती अतिशय प्रतिकूल अशा प्रकारचा जो आहे तो परिणाम होत आहे त्यानंतर पंच्याहत्तर कृष्योन्नती योजना यामध्ये एका चत्रकारी शासनाच्या खाली दिलेल्या योजनांचा समावेश होतो तर कोणकोणत्या योजनांचा समावेश होतो पंच्याहत्तरचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरच्या सगळ्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये समावेश होतो कोणती कृषी जनगणना आणि सांख्यिकीवर एकात्मिक योजना फलोत्पादन समन्वित विकासासाठी मिशन राज्यभूमी विकास बँकांच्या कर्जरोखेमधील गुंतवणूक जलसिंचन आणि तृणधान्य व भाजीपाल्यांच्या किमती स्थिरीकरण निधी या ठिकाणी उत्तर आहे चारी शहात्तर आहाराचा विचार करता ऊर्जा देणाऱ्या आहारामध्ये खालीपैकी कशाचा समावेश होतो तर ऊर्जा खालीलपैकी कशातनं सगळ्यात जास्त मिळते पशूंना तर त्याचं उत्तर आहे दोन बटाटा बटाटा जर तुम्ही पशूंना खायला घातलं तर त्यांना सगळ्यात जास्त या तीन ऑप्शन चार ऑप्शनपैकी बटाटा हा जास्त ऊर्जात्मक आहे म्हशीच्या दुधात पाणी आणि स्निग्नांश किती असतं सरासरी असा प्रश्न विचारलेला आहे तर ब्याऐंशी सॉरी चौऱ्याऐंशी पॉईंट दोन टक्के हे पाणी असते आणि सहा पॉईंट सहा टक्के पहिला ऑप्शन हा स्निग्धांश म्हशीच्या दुधात असतोय त्यानंतर सेवन्टी एट क्वेश्चन म्हणत आहे की माशामध्ये स्थित्यंतर होत असते स्थित्यंतर म्हणजेच काय मेटॅमॉर्फोसिस आपण म्हणतो आणि चपटे मासे जन्मताना चपटे नसतात ते दिसतात फ्लॅट पण ते नसतात फ्लॅट म्हणजे चपटे मासे जन्मताना चपटे नसतात तर ह्याच्यातलं बरोबर कोणता आहे चूक कोणता आहे ते ऑप्शन तो सांगायचं आहे सा आणि शेव अठ्याहत्तरचं जे आहे तो तिसरं ऑप्शन आहे की दोन्ही पण बरोबर आहेत तर माशांमध्ये प्रत्येक वेळी मेटामार बसेस चेंजेस होत असतात त्यांच्या सायकलमध्ये आणि चपटे मासे मासे जन्मताना चपटे नसतात तर ते मास नंतर चपटे होतात म्हणे सेवंटी नाईन सेवन्टी नाईनचं उत्तर आधीच सांगतो उत्तर आहे चार प्रश्न बघूया दोन हजार अकरा बारामध्ये गव्हाचे भात उत्पादनाचे प्रमाण हे किती होते नव्वद टक्के होते गव्हाचे भात उत्पादनाचे प्रमाण जे आहे ते अकरा बारामध्ये नव्वद टक्के होते ऐंशी व प्रश्न आहे ज्या भागावरून विशेष करून झाडे आणि लाकूड फाट्याच्या वनस्पती कमी अंतरावर किंवा दाट अशी घेतली जातात अशा भागाला काय म्हणतात तर लाकूड फाट्याच्या वनस्पती कमी अंतरावर किंवा दाट अशा प्रकारे घेतली जातात त्यांना काय म्हणतात तर ऐंशी याचं उत्तर आहे तीन त्यांना आपण काय म्हणतात वन हे म्हणतात चला नेक्स्ट <coughs> खालीलपैकी सॉरी खालीलपैकी कोणती जात किंवा वान मँडरीन संत्र्याची नाही मँडरीन कोणती जात नाही तरस संत्था, संत्था, ना ना तर नागपुरी संत्रा खासी संत्रा सातगुडी संत्रा की कुर्ग संत्रा हा मँड्रीनमध्ये येत नाही याची व्हरायटी मँड्रीन ऑरेंज अशी नाही तर खालीलपैकी मँड्रीन ऑरेंजची खालीलपैकी सॉरी व्हरायटी नाही आहे कोणती नाही आहे केंशीचं जे अँसर आहे ते तीन आहे सातगुडी संत्रा ही नाही आहे तर नागपुरी खासी आणि कुर्ग जो संत्रा आहे ती मँड्रीन ऑरेंजच्या व्हरायटी आहेत पण सातगुडी संत्रा ही त्याची व्हरायटी नाही आहे ब्याऐंशी आहे ॲग्रो फॉरेस्ट्री कार्यक्रमांचा प्रसार करणारी संस्था कोणती आहे ॲग्रो फॉरेस्ट्री जे प्रोग्रॅम होत असतात त्यांना प्रमोट करण्यासाठी त्यांचा प्रसार करण्यासाठी कारणपैकी कोणती इन्स्टिट्यूट आहे तर ब्याऐंशीचं उत्तर जे आहे ते या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक दोन आय सी एफ आर ई आय सी एफ आर ई त्यानंतर त्र्याऐंशी ऑकेशन आहेत कशाकशामध्ये सी जीवनसत्व सगळ्यात जास्त असते पहिला ऑप्शन म्हणते पेरुद्राक्ष दुसरा पेरु म्हणते पेरू आवळा तिसरा म्हणते आवळा लिची चौथा म्हणते आवळा आणि संत्रा तर मला सांगा त्र्याऐंशीचं उत्तर आहे दोन पेरू आणि आवळा याच्यामध्ये व्हिटामिन सी हा रिचेस्ट सोर्स आहे अतिशय जास्त महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यालगतचा सा, मासेमारीसाठी योग्य क्षेत्र किती आहे महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यालगत मासेमारीसाठी योग्य क्षेत्र किती लाख चौरस किलोमीटर आहे याचं उत्तर जे आहे ते उत्तर क्रमांक महाराश्टात, क्रमां दोन आहे एक पॉईंट बारा लाख चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रात महाराष्ट्रात सॉरी महाराष्ट्रात आपण मासेमारी करू शकतो परिपक्व अंडाशे म्हणजे टिंबटिंब होय परिपक्व अंडाशे आपण कशाला म्हणतो तर परिपक्व अंडाशे आपण म्हणत असतोय ऑप्शन क्रमांक दोनला म्हणजेच काय फळाला मॅच्युअर उघरी जी असते आपण ती फ्रूटला म्हणत असतोय कोणते झाड टांग्या लागवडीसाठी सर्वाधिक सर्वसाधारणपणे वापरत नाही टाउंग्या लागवडीसाठी न वापरलेले कोणते आहे बाकीचे तीन ती आहेत ते वापरले जातात आणि कोणतं एक आहे तर याच्यापैकी जे आहे अशोक आहे ते टावग्या लागवडीसाठी वापरले जात नाही पण या ठिकाणी साग साल आणि निलगिरी हे आपण टावग्यासाठी वापरतो अशोक आहे आपण दुतर्फा वापरतो रस्त्याच्या तर अशोक आहे त्याचं उत्तर नाही आहे सण दोन हजार बारा आणि तेरामध्ये कृषी उत्पादनाचा एकूण उपभोग्य उत्पादनात किती टक्के वाटा होता कृषी उत्पादनांचा उत्पादनांचा एकूण उपभोग्य उत्पादनात किती टक्के वाटा होता तर सत्याऐंशीला जो टोटल वाटा आहे सत्याऐंशी क्वेश्चनमध्ये दोन हजार अकरा बारामध्ये तो आहे तेरा पॉईंट सहा टक्के कृषीचं उत्पादन मिळत होतं केळी पिकाचे शास्त्रीय नाव काय तर केळी पिकाचे शास्त्रीय नाव या ठिकाणी आहे मुसा पॅराडिसिका ऑप्शन क्रमांक फोर मुसा पॅराडिसिका नेक्स्ट आहे एकमेकांशी संबंधित असलेल्या प्राण्यांतील समागमास खालीलपैकी कोणती संज्ञा आहे तर ब्रिडिंग बिटवीन हाफ ब्रदर अँड सिस्टर इज रेफर्ड ॲज त्याला काय म्हणतात तर एकोणनव्वदचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन फोर वंशावळ निपज किंवा त्याला लाईन ब्रिडिंग म्हणतात तर एकमेकांशी जे संबंधित असतात त्यांच्यातच ब्रिडिंग घडवून आणलं जातं तर त्याला काय म्हणायचं लाईन लाईन ब्रिडिंग किंवा वंशावळ निपज टिंबटिंब या झाडाचा फर्निचर हिरवळीचे खत आणि जळाव लाकूड या तिन्ही देखीलसाठी उपयोग होणारं एकमेव झाड आहे ते आहे सिल्वर ओक नव्वदचं ऑप्शन एक त्यानंतर नाईन्टी वन आपण बघू सन दोन हजार अकरा बारा साली भारताची भारताची भात पिकाची उत्पादन क्षमता टिंबटिंब किलो एवढी प्रति हेक्टरसाठी होती तर किती होती उत्पादन क्षमता दो दोन हजार अकरा बारामध्ये एक्क्याण्णवचं उत्तर या ठिकाणी आहे दोन तेवीसशे बहात्तर दोन तीन सात दोन ते विशेष बहात्तर एवढी होती सन दोन हजार चारमध्ये सहकारी बँका आणि संस्थांच्या एकूण ग्रामीण पतपुरवठ्यात किती टक्के वाटा होता तर ब्याण्णवचं या ठिकाणी उत्तर आहे एक नऊ टक्के वाटा आहे तो त्यांचा होता रवंत करणाऱ्या प्राण्यांसाठी विपुल प्रमाणात प्रथिने असलेले जवळपास चाळीस टक्के प्रथिने असलेले उत्तम प्रतीचे खाद्य या ठिकाणी कोणते आहे ज्याच्याममध्ये चाळीस पर्सेंट जे आहे ते प्रथिनांचं प्रमाण आहे तर त्याचा ऑप्शन आहे सरकी किंवा कॉटन सीड केक असं आपण त्याला म्हणतो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रोटीनचं प्रमाण असतंय महिको सीड्स प्रायव्हेट मर्यादित कंपनीने कोबीचा कोणता सध्या फेमस असलेला वाण जो आहे तो विकसित केलेला आहे तर त्याचं उत्तर आहे एक हरि राणी हरि राणी हिरव्या कलरची जी राणी आहे कोबीची ती जास्त उत्पादन देते आणि ती कोणी निर्माण केलेली आहे किंवा विकसित केलेली आहे तर महिको सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने प्राणी प्रजननाच्या कोणत्या पद्धती आहेत तर ॲनिमल ब्रीडिंग खालीपैकी कोणत्या पद्धतीने केलं जातं पंच्याण्णवचा ऑप्शन चार हा बरोबर आहे ए आणि डी तर आउटब्रीडिंग केलं जातं आणि इनब्रीडिंग केलं जातं ऑन ब्रिडिंग आणि ऑफब्रीडिंग हे काय असे ऑप्शन नाही आहेत असंच आहेत इन इनब्रीडिंग आणि आउटब्रीडिंग या दोन पद्धतीने प्राणी प्रजनन प्रजनन केलं जातं सव्वीस आंतरराष्ट्रीय सॉरी oh, अन्नद्रव्य आणि पाणी यांच्या स्पर्धेमुळे आंबे व मृग बहारामध्ये मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या लहान फळांच्या गळीला काय म्हणतात तर अन्नद्रव्य आणि पाणी यांची ज्यावेळी स्पर्धा लागते त्यावेळी आंबे व मृग्रहा मृग जो बहार आहे त्यावेळी काय होतं तर फळ आहेत ते जास्त प्रमाणात गळतात तर त्या ज्या गळण्याला आहे ते काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक फळधारणा पश्चात गळ म्हणजे फळ धारणा झाल्यानंतर जी फळांची गळ होते त्याला म्हणतात पोस्ट सेटिंग ड्रॉप सेटिंग ज्यावेळी फळांचं होतं त्यानंतर ते, ते गळतात कशामुळे अन्नद्रव्य आणि पाणी यांची स्पर्धा म्हणजेच कमी पडल्यामुळे सत्याण्णव सन दोन हजार अकरा बारामध्ये भारतातील गव्हाचे उत्पादन किती होते तर अकरा बारामध्ये गव्हाचे उत्पादन जे आहे ते त्र्याण्णव पॉईंट नऊ मेट्रिक टन किंवा दशलक्ष टन एवढे होते चला पुढं आहे पुढील खाली दोन विधाने पहा खूप मोठ्या संख्येने बांबू वनांच्या बाहेर वाढतो आणि बी आहे बांबूचा वारा प्रतिरोधक व वा निवारा पट्टा म्हणून फार परिणामकारक वापर केला जातो म्हणजे आपण ज्याला शेल्टर बेट किंवा वाइंड ब्रेक म्हणत असतो त्यासाठी आपण बांबूचा उपयोग करतो आणि हा कुठं जास्त वाढतो तर वनांच्या बाहेर असं वाढतो असं पहिलं ऑप्शन आहे तर ह्या दोन्ही सेंटेन्सपैकी कोणतं बरोबर आहे अठ्ठ्याण्णवचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दोन्हीही बरोबरच आहेत नव्याण्णव प्रश्न असा विचारतो की कृत्रिम रेतन खालीलपैकी कोणत्या प्रजननामध्ये प्रत्यक्षात केले जात नाही ते जरी शक्य जरी असलं तरी कृत्रिम रेत रेतन खालीलपैकी कोणत्या प्रजनन पद्धतीमध्ये केलं जात नाही तर नव्यानंच ऑप्शन आहे कुक्कुट प्रजनन तर कुक्कुटपालनामध्ये आपण कृत्रिम रेतन अजिबात करत नाही ते शक्य आहे तरी देखील तर महाराष्ट्राच्या रोहियो अंतर्गत फळबागा लागवड वाढीची योजना कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे शेवटचा प्रश्न आणि त्याचं उत्तर आहे एकोणीसशे नव्वदमध्ये जी स्कीम आहे ती फ्रूट कल्टिवेशन अंडर ई जी यस किंवा रो ह यो अंतर्गत जी आहे ती झालेली आहे तर शंभरचं उत्तर आहे दोन एकोणीसशे नव्वद तर अशा प्रकारे मित्रांनो आपला दोन हजार अठराचा पूर्ण क्वेश्चन पेपर या ठिकाणी डिस्कस करून झालेला आहे याच्यामध्ये काही अडचणी असतील तर सांगायला विसरू नका ज्या माझ्या शब्दात किंवा माझ्या लेक्चरमध्ये काही चुकीचं घडलं असेल चुकीचा शब्द एखादा गेला असेल तर कृपया समजून घ्या आणि जर काय सुधारणा हवे असतील तर ते देखील कमेंट करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा कारण नॉलेज इतरांना दिल्यामुळं आपल्या नॉलेज कधीच कमी होत नाही तर मित्रांनो ते नेहमी वाढत राहतं इतरांना शिकवण्याचा प्रयत्न करा जर ते जमत नसेल तर आपले व्हिडिओ पाठवत राहा आणि येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट दोन हजार सतराचा यानंतरचा आपण क्वेश्चन पेपर आहे तो लवकरच पब्लिश करूया सर्वांसाठी ऑल द बेस्ट धन्यवाद हॅलो फ्रेंड्स तर ॲग्री सब का बॉस या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपण दोन दिवसांपूर्वी दोन हजार अठराचा प्रिवियस क्वेश्चन पेपर आपण अपलोड केलेला ॲग्री एम पी एस सीचा तर आज आपण जो दुसरा पेपर आहे दोन हजार सतराचा अपलोड करणार आहोत आणि त्यानंतर दोन हजार सोळाचा त्यानंतर दोन हजार बाराचा आणि दोन हजार सातचा या सगळे प्रिवियसचे ज्यावेळी क्वेश्चन पेपर आपण सगळे संपू त्यावेळी आपण मेन्सचे एक एक विषयाचे क्वेश्चन पेपर आपण कम्प्लीट करणार आहोत आणि अशी आपली सिरीज आता इथून पुढं शंभर टक्के आणि नक्की चालू राहील शंभर टक्के म्हणण्याचं कारण असं की एका मित्राने कमेंट केलेली की सर आ, नक्की तुम्ही पूर्ण सिरीज करणार का तर शंभर टक्के आपण ही सगळी सिरीज कंप्लीट करणार आहोत तर चला सुरुवात करूया एक महत्त्वाचा विषय काल एक क्वेश्चन होता दोन हजार अठराचा जो आपण क्वेश्चन पेपर टाकलेला त्याच्यामध्ये जो पार्ट दुसरा आपण बनवलेला पन्ना पंचावन्न ते शंभर क्वेश्चनचा त्याच्यामध्ये हा जो पंचावन्नवा क्वेश्चन होता त्याच्यात ऑप्शन दोन ए आणि सी असं होतं पण मी चुकून बीवरतीच इथं क्लिक केलं त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला तर याचा ऑप्शन दुसरा ए आणि सी आहे म्हणजेच अमरावती अकोला भुसावळ आणि धुळे जळगाव असे खोऱ्यात वसलेली शहरे आहेत ते एकदम गडबडीत काल होऊन गेलं माझ्याकडनं त्याबद्दल क्षमस्व आणि ॲग्री एम पी एस सी जो आपला दोन हजार अठराचा पार्ट टू आणि पार्ट वन आहे त्याला तुमच्याकडून चांगला प्रतिसाद मिळतोय तर अजून तुमच्या व्ह्यूची मला अपेक्षा आहे आणि तुम्ही अभ्यासाला लागावं अशी अपेक्षा आहे तुमचे कोण मित्र असतील किंवा ज्युनियर्स असतील सिनियर्स असतील तर त्यांना जागं करा कारण आत्ताच वेळ आहे आणि चांगलं प्रिपेअर करा प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आणि सिलेबस हा खूप महत्त्वाचा मेन रोल प्ले करत असतो आपल्या अभ्यासक्रमामध्ये त्यामुळं सिलेबसनंतर प्रिवियस क्वेश्चन पेपर चांगलं होणं आणि आधी लवकर होणं गरजेचं आहे त्यामुळंच हा खाटाटोप सुरू केलेला आहे तर अधिक वेळ न घेता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की मित्रांनो काल दो दोन हजार अठराचा पेपर होता त्याच्यामध्ये जास्त एक्सप्लेन मी काही गोष्टी केल्या नव्हत्या कारण मला वाटलेलं की जर जास्त वेळ झाला तर खूप लेंदी लेक्चर होईल पण एका मित्राची खाली कमेंट आलेली की सर थोडंसं जर तुम्ही इलाबरेट केलं आणि थोडंसं सा, समजावून सांगितलं एक्सप्लेन केलं तर खूप चांगलं होईल तर मी थोडंसं आज जरा जास्त एक्सप्लेन करणार आहे जेणेकरून तुमचे देखील कन्सेप्ट क्लिअर होतील तर चला सुरुवात करूया पहिला क्वेश्चन मराठीचा आहे मदत करशील तर आभारी राहीन या वाक्यातील काळ आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे तर मित्रांनो मदत करशील तर आभारी राहीन पहिल्यांदा ऐकलं ऐकले आपल्याला आपल्याला असं वाटतं की हा वर्तमान काळ आहे कारण एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला बोलतोय तो मदत कर मग मी आभारी राहीन पण जर विचार केला तर मदत करशील हा भविष्य काळासाठी त्याने विचारलेला प्रश्न आहे जर मदत करशील जर मदत करशील तर आभारी नाही म्हणजे जर तू मदत नाही केली तर आभारी नाही राहणार म्हणजे भविष्य काळासाठी त्याला दिलेली एक संधी किंवा चेतावणी आहे म्हणून याचा जो काळ आहे तो ऑप्शन क्रमांक चार जो आहे तो या ठिकाणी भविष्य काळ हा आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन पुढीलपैकी व्याकरण दृष्ट्या अनुक्रमे पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसंकलिंग नामांचा योग्य शब्दसमूह असणारा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे तर पुल्लिंग आ, स्त्रीलिंग दोन नंबर यायला पाहिजे आणि तीन नंबर नपुसकलिंग असा ऑप्शन क्रमांक चार आहे दिवा हा पुल्लिंग आहे आणि पणती जी आहे ती स्त्रीलिंग आहे आणि तेज जे असतं ते नपुसकलिंग आहे त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा तर प्रयोग या ठिकाणी ओळखायचा आहे गोदावरीने अवघड अभ्यासक्रम पूर्ण केला तर मित्रांनो प्रयोग ओळखण्यासाठी बेसिक आपलं महत्त्वाचं आहे असणं ते म्हणजे कर्ता कर्म आणि क्रियापद ह्या गोष्टी जर तीन तुमच्या परफेक्ट असतील ना तर कोणताही क्वेश्चन तुम्हाला प्रयोग सोडवण्यापासून वाचवू शकत नाही आणि प्रयोगाच्या खूप साध्या दोनच ट्रिक आहेत महत्त्वाचं जर कर्त्याला एखादा प्रत्यय लागला असेल या ठिकाणी करता मी सांगतो गोदावरी हा करता आहे जर कर्त्याला प्रत्यय लागला असेल तर कर्तरी प्रयोग हा कधीच नसतो परत सांगतोय मी जर कर्त्याला प्रत्यय लागलेला असेल तर तो कर्तरी प्रयोग कधीच नसतो जर कर्मणीला प्रयोग लागला असेल सॉरी कर्माला प्रयोग लागला असेल तर तो कर्मणी प्रयोग कधीच नसतो आणि जर क्रियापद आणि जर क्रियापद जे आहे जे जा एकारांती असेल म्हणजे शेवटच्या शब्दाला मात्र असेल तर तो भावे प्रयोग असतो परत एकदा सांगतोय मी जर कर्त्याला प्रत्यय लागलेला असेल तर तो कर्तरी प्रयोग नसतो तो कर्मणी किंवा भावे असू शकतो दुसरी गोष्ट जर कर्माला प्रयोग लागलेला असेल सॉरी कर्माला प्रत्यय लागलेला असेल तर तो कर्मणी प्रयोग नसतो तो भावे असू शकतो किंवा कर्तरी प्रयोग असू शकतो आणि जर तुमचा जो क्रियापद आहे त्या क्रियापदाला क्रिया जर ते एकांती असेल तर त्याला मात्र असेल तर तो भावे प्रयोग असतो आणि समजा कर्त्यालाही प्रत्यय लागलेला आहे आणि कर्मालाही प्रत्यय लागलेला आहे तर आणि तुमचं जे क्रियापद आहे ते देखील समजा एकारांती असेल किंवा त्याच्यावरती मात्रा असेल तर तो भावे प्रयोग असतो जर तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल तर याच्यावरती आपण एक वेगळे सेपरेट लेक्चर बनवूया अतिशय सोपॅट्रिक आहेत कर्मणी प्रयोग करतरी प्रयोग ओळखण्याच्या तर या ठिकाणी गोदावरी हा मित्रांनो गोदावरी हा कर्म आपला करता आहे आणि कर्त्याला या ठिकाणी प्रत्यय लागलेला असल्यामुळं याचं जे उत्तर आहे ते कर्मणी प्रयोग असा आहे ओके त्यानंतर पुढचा आपण क्वेश्चन घेऊया जीवाची उलाघाल होणे याचा अर्थ काय आहे तर जीवाची उलाघाल होणे याचा अर्थ ऑप्शन क्रमांक चार खूप भीती वाटणे खूप भीती वाटणे म्हणजेच जीवाची उलाघाल होणे खाणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता योग्य अर्थ आहे तर खाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ जो आहे तो माघार घेणे आहे पड खातो असा आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी माघार घेतो माणूस नंतर पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही आहे तेवढं का शब्दांचे प्रकार असतात तत्सम तद्भव असे काही प्रकार असतात तर मित्रांनो तत्सम कोणता नाही असं ओळखायला सांगितलं तर सहाव्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार भाऊ तत्सम शब्द म्हणजे थोडक्यात काय तर जे शब्द संस्कृत शब्द आहेत परत सांगतो तत्सम म्हणजे जे शब्द संस्कृत शब्द आहेत त्यांना आपण तत्सम म्हणतो म्हणजे बघा गुरु पिता आणि कन्या हे तत्सम शब्द झाले आणि त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तद्भव शब्द तद्भव शब्दामध्ये जे शब्द संस्कृतमधून मराठीत आले आणि ते मराठी झाले म्हणजेच भ्राता याचा भाऊ झाला बंधू याचा भाऊ झाला तसं त्याप्रमाणे भाऊ हा शब्द आ, या ठिकाणी शब्द नाही आहे त्यानंतर तो तोंड या अवयावरून तयार झालेला पुढीलपैकी कोणता वाक्यप्रचार अपकिर्ती करणे या अर्थाचा होतो आणि सातव्याचं जे उत्तर आहे बरोबर तोंडाला काळे फासणे ज्यावेळेस एखादी व्यक्ती तोंडाला काळे फासते आपण म्हणतो त्यावेळी ते तिनं घराण्याची इज्जत घालवलेली असते आपल्या नातेवाईकांची इज्जत घालवलेली असते आणि त्यावेळेस आपण म्हणतो की अपकिर्ती झालेली आहे त्यानंतर पुढं खालील अर्थाची मन पुढील पर्यायी उत्तरातून कोणती आहे ते ओळखायचे राण रान राग अनावर झाला की मनुष्य तो कोणावर तरी काढीत असतो तर याचं जे म्हण यासाठी जे योग्य म्हण आहे मित्रांनो ते आहे मांजर कावरते आणि खांबाला पडते म्हणजे खांबा हा या ठिकाणी जरी निर्जीव असला तरी ते मांजराला समजत नाही आहे कारण मांजर कावरते आणि खांबाला ओरडते तशी माणसाची देखील अवस्था असते की त्याला राग अनावर झाला की तो कोणावर ना कोणावर काढत असतो त्याला त्यावेळी समजत नाही की चूक कोणाची आहे किंवा चूक नाही आहे कोणाची त्यानंतर दिग्पाल हा जो आहे त्याचा विग्रह करायला सांगितलं आपल्याला तर जो नव्वा क्वेश्चन आहे त्याचं उत्तर आहे कॅन्सल म्हणजेच याचं उत्तर आयोगाने दिलेलंच नाही आहे पहिल्या आन्सर कीनं उत्तर दिलेलं पण दुसऱ्या आन्सर कीमध्ये हा क्वेश्चन आहे तो चूक ठरवलेला आहे त्यानंतर जो क्वेश्चन आहे बाजारात गारुड्याचा खेळ चालू होता या वाक्यात सामान्य रूप असलेला शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे सामान्य रूप हा शब्द जो असतो मित्रांनो जर सिंपल तुम्हाला सांगायचं एका वाक्यात तर ज्याला प्रत्यय लागलेला असतो म्हणजे गारुड्याचा म्हणजे गारुडा गारुडा गारुडी हा मुख्य शब्द आहे आणि त्याला प्रत्यय लागून गारुड्याचा असं जर कुठं याचा किंवा ड्याचा असा जर शब्द कुठे असेल तुम्हाला ज्या ठिकाणी त्या शब्दाला प्रत्यय लागलेला असेल तर तोच असता तो त्याचं सामान्य रूप असते म्हणजे गारुड्याचा या शब्दात ज्यातील सामान्य शब्द किंवा सामान्य रूप असलेला शब्द आहे तो गारुड्या म्हणजे ऑप्शन क्रमांक एक हा आहे त्यानंतर अकरावा पुढीलपैकी दंततालव्य वर्ण कोणते तर अकराचं उत्तर या ठिकाणी जे आहे ते ऑप्शन क्रमांक दोन आहे च ज झ तर दंततालव्य च आणि ज झ हे दंततालव्य वर्ण आहेत एक वचन अनेक वचन संदर्भात पर्यायी उत्तरातील कोणते उत्तर गटाबाहेरचे आहे बघा प्रश्न थोडासा ट्रिकी आहे एक वचन अनेक वचन संदर्भात पर्यायी उत्तरातील कोणते घट उत्तर गटाबाहेरचे आहे आणि बाराव्याचं या ठिकाणी जे उत्तर आहे ते उत्तर क्रमांक तीन तांबे हे आहे तर केळे गाणे रताळे आणि तांबे हे एकवचन अनेक वचन ह्या गटात मोडतं तर तांबे हा त्या गटाच्या बाहेरचा आहे तर त्यामुळे उत्तर क्रमांक तीन आहे तेराचं जो आहे तो तेरामध्ये विचारला आहे की या वाक्यात केवल प्रयोग या वेळाचा प्रकार कोणता आहे तो ओळखायचा आहे वा वा छान निबंध निबंधलेला असतो हा केवल प्रयोगच आहे पण ह्याच्यातला प्रकार कोणता आहे तर वा वा हा जो आहे तर या ठिकाणी आपल्याला काय आढळून येते तर प्रशंसा आढळून येते त्यामुळे हा जो याचं उत्तर आहे ते प्रशंसादर्शक ऑप्शन क्रमांक एक धुडकावणे हा अर्थ कोणत्या वाक्यप्रचारातून व्यक्त होतो तर धुडकावणे म्हणजेच चौदा याचं उत्तर आहे पायमल्ली करणे एखादी गोष्ट पायमल्लीकरणे म्हणजे ती आपण धुडकावून लावतो ती रिफ्यूज करत असतो पुढील वाक्यातील अधोरेखित शब्द सर्व सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहेत ते ओळखायचे आहे तिकडे कोण आहे ते मला माहीत नाही तर सर्वनामाचा हा कोणता प्रकार आहे कोण हा प्रकार कोणता आहे तर हा जो प्रकार आहे मित्रांनो तो अनिश्चित सर्वनाम आहे कोण काय असे जर शब्द आलेले असतील तर त्यावेळी अनिश्चित सर्वनाम असतो जर तर असतील तर संबंधी सर्वनाम असतो पुरुषवाचक जर आपण स्वतः बोलत असेल तर पुरुषवाचक सर्वनाम असतो आणि जो तो असेल तर दर्शक सर्वनाम असतो तर या ठिकाणी चारही ऑप्शन मी तुम्हाला सांगितले अनिश्चित सर्वनामासाठी नामासाठी कोण काय अशा प्रकारचं जर वाक्य उच्चारलेलं असतं त्याला अनिश्चित सर्वनाम असं म्हणतात जर मित्रांनो तुम्ही पेन्सिल आणि किंवा पेन आणि कागद घेऊन बसला तर खूप चांगल्या प्रकारे तुमचा रिव्हिजन होऊ शकतं या प्रश्नांचं इफ यू डोंट माइंड तर आता मराठीचे सगळे पंधरा क्वेश्चन संपलेले आहेत आता आपण इंग्लिशचे पुढचे क्वेश्चन चालू करणार आहोत इंग्लिशचा पहिला क्वेश्चन आहे स्मॉल बॉक्स इज ए कंटेजियस डिसीज दुसरं स्टेटमेंट आहे फ्रान्स अँड जर्मनी आर कंटिजियस कंट्रीज तर ह्याच्यातला आपल्याला सोळाचं करेक्ट आपल्याला ॲन्सर निवडायचं आहे तर दोन्ही देखील करेक्ट ऍन्सर आहेत स्मॉल पॉक्स याचा कॉन्टेजियस ह्याचा अर्थ असा असतो की संसर्गजन्य रोग आहे स्मॉल पॉक्स हा म्हणजेच कांजिन्या आणि फ्रान्स आणि जर्मनी आर कॉन्टिजियस कंट्रीज तर कॉन्टिजियस एन टी आय स्पेलिंगमध्ये थोडासा डिफरन्स आहे कॉन्टिजियस म्हणजे शेजारी किंवा जवळच्या असं त्याचा अर्थ होतो त्यानंतर सतराचा आपण क्वेश्चन बघूया फॉट डू द अंडरलाईन वर्ड्स बिलो रिस्पेक्टिवली मीन म्हणजे खालील दिलेल्या शब्दांचा अर्थ काय द डिफ्युजन ह्या डिफ्युजनमध्ये एफ सिंगल आहे नीट बघा द डिफ्युजन हॅज बीन इफेक्टिव्ह आणि सतरामध्ये आहे द डिफ्युजन हॅज बीन इफेक्टिव्ह तर दोन्हींचा अर्थ वेगवेगळा होतो तर त्याचा रिस्पेक्टिवली जो अर्थ राईट आहे तो आहे ऑप्शन पहिला की रिलीज ऑफ टेन्शन पहिला डिफ्युजन म्हणजे रिलीज ऑफ टेन्शन आणि दुसरा डिफ्युजन म्हणजे डिस्ट्रिब्युशन जे आपण सायन्समध्ये टर्म वापरतो डिफ्युजन आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये असतं डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस जी प्रोसेस असते त्यातला जो डिफ्युजन आहे तो सेकंडवाला आहे आणि पहिला डिफ्युजन आहे तो रिलीज ऑफ टेन्शन त्यानंतर अठरावा आपण क्वेश्चन घेऊया फिल द ब्लँक विथ द मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ड फ्रॉम द वन्स गिव्हन बिलो द हॉर्स जम्पड ओवर द हॉर्स कशावरून जंप झालेला आहे तर अठराव्याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक चार जो हॉर्स आहे तो स्टाईलवरून तो आहे तो जंप झालेला आहे स्टाईलचे वेगवेगळे स्पेलिंग दिलेले आहेत पण यातली ॲप्रोप्रिएट जी स्पेलिंग एस टी आय एल ई ही योग्य आहे एकोणीसावा प्रश्न आपण बघूयात की आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स गिवन बिलो तो कोणत्या प्रकारचं वाक्य आहे केवल वाक्य आपण काल दोन हजार अठराच्या क्वेश्चन पेपरमध्ये बघितलेलं केवल वाक्य संमिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य त्यातलं आपल्याला केवल वाक्य करा असा एक प्रश्न आलेला तर या ठिकाणी हे वाक्य दिलेलं आहे पण हे वाक्य कोणत्या प्रकाराचं आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर ही इज अनहॅप्पी बिकॉज ही नोज नो ग्रॅटिट्यूड तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते ऑप्शन तिसरं आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे दोन वाक मिक्स असल्यानंतर कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार होत असतं नेक्स्ट अल्दो नो गोल्स वेअर स्कोर्ड इट वॉज अन एक्सायटिंग गेम तर या ठिकाणी क्लॉज जो आहे तो त्याचा कोणता प्रकार आहे ह्या क्लॉजचा अंडरलाईन केलेला तो आपल्याला ओळखायचा आहे अल्दो नो गोल्स वेअर स्कोर्ड तर वीसचं या ठिकाणी जे उत्तर आहे ते ऑप्शन चौथा आहे ॲडजेक्टिव्ह सॉरी ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट तर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट असा आहे अल्दो जरी नो गोल्स वेअर स्कोर्ड इट वॉज अन एक्सायटिंग गेम जरी कोणताही गोल त्या ठिकाणी गेलेला नाही आहे कोणत्याही गोलचा स्कोअर झालेला नाही आहे तरी पण ती जी गेम होती ती एक्सायटिंग होती असं म्हटलेलं आहे त्यामुळे इथं कॉन्ट्रास्ट आपल्याला आप विरोधाभास या ठिकाणी आपल्याला दिसून येतो जरी आम्ही कोणताही स्कोअर केलेला नसला तरी देखील ही गेम एक्सायटिंग होती म्हणजे आम्ही हॅप्पी आहोत तर हा कॉन्ट्रास्ट जो या ठिकाणी दिसून येतोय त्यासाठी ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट हे चौथं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे एकविसावा प्रश्न आहे चूज द बेस्ट ॲक्टिव व्हायस स्ट्रक्चर फॉर द फॉलोईंग सेंटेन्स शी वॉज गिव्हन थ्री इन्क्रीमेंट फॉर हर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स तिच्या आउटस्टँडिंग परफॉर्मन्सबद्दल तिला तीन इन्क्रीमेंट त्या ठिकाणी ऑफिसमध्ये मिळालेली आहेत तर त्याचं ॲक्टिव्हाइस हो आपल्याला करायचं आहे आणि एकवीसचं जे उत्तर आहे ते आहे हर एम्प्लॉयर्स गेव्ह हर थ्री इन्क्रीमेंट फॉर हर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स या ठिकाणी जो ऑप्शन क्रमांक दोन आहे तो याचं उत्तर आहे तर तिच्या कामाबद्दल तिला एम्प्लॉयर्स कडून तिला जो आहे तो तीन इन्क्रीमेंट या ठिकाणी मिळालेले आहेत त्यानंतर नेक्स्ट द मोर वी लुक्ड ॲट द पीस ऑफ मॉडर्न आर्ट डॅश डॅश पुढचा आपल्याला जे आहे हो, जा ते सेंटेन्स कम्प्लीट करायचं आहे तर बावीसचं जे उत्तर आहे ते द लेस वी लाईक इट परत एकदा वाचतो सेंटेन्स द मोर वी लुक ॲट द पीस ऑफ मॉडर्न आर्ट द लेस वी लाईक इट तर मॉडर्न आर्टच्या जे काही पीस आहेत तर त्याच्याकडे आपण जेवढं जा जास्त बघू तेवढे कमी ते आपल्याला आवडायला लागतात म्हणजे जास्त वेळा बघितला का त्याच्यातला आपला इंटरेस्ट कमी होतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक कर दोन बावीसचं उत्तर आहे या ठिकाणी पुढचा आपण क्वेश्चन घेऊया तेवीसावा क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट डिग्री ऑफ कंपॅरिझन तर कंपॅरिझन डिग्री करायची आहे तर बिटवीन द टू ऑप्शन यू हॅव बघा सिम्पल हे क्वेश्चन आहे तर दोन ऑप्शनपैकी यू हॅव द फॉर्मर इज बेटर जो पुढचा ऑप्शन आहे तो चांगला आहे बिटवीन द टू ऑप्शन यू हॅव द फॉर्मर इज बेटर हा कारण दोन्ही जर ज्यावेळेस आपण कंपेयर करतो त्यावेळेस आपण बेटर हा पर्याय निवडतो ज्यावेळेस अनेकांमध्ये आपण कम्पेअर करतो त्यावेळी जो ऑप्शन एमध्ये दाखवला आहे तो बेस्ट पर्याय निवडतो आणि म्हणजे एकदम चांगला असेल तर त्या गोष्टीसाठी आपण बेस्ट निवडतो आणि जर गुड हा देखील अनेकांमध्येच निवडतो पण एक थोडासा चांगला ह्या अर्थाने तो निवडतो आणि खूप चांगला असेल तर बेस्ट निवडतो पण ज्यावेळेस आयदर किंवा दोन गोष्टींमध्ये आपल्याला कम्पेअर करायचं असतं त्यावेळी बेटर हा पर्याय त्या ठिकाणी योग्य असतो त्यानंतर पुढचा चोवीसावा क्वेशन स्टेट द मिनिंग ऑफ इडियम एम अंडरलाईन इन द फॉलोइंग सेंटेन्स या ठिकाणी ईडी एम म्हणजेच महन वाक्यप्रचार जो आहे तर त्याचा अर्थ लिहायचा आहे आफ्टर युअर पॅरेंट्स यू मस्ट लुक आफ्टर युअर पॅरेंट्स याचा अर्थ या ठिकाणी आहे टू टेक केअर म्हणजे तू यू मस्ट लुक आफ्टर युअर पॅरेंट म्हणजे तू तुझ्या आईवडिलांची किंवा पॅरेंटची या ठिकाणी काळजी घेणं खूप गरजेचं आहे टू टेक केअर ऑफ युअर पॅरेंट्स तर पुढचा क्वेश्चन आहे मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम समानार्थ शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे की रि रिकॅल्सिट्रन्स तर वी पनिश ही वॉज पनिश्ड फॉर हिज रिकॅल्सिट्रन्स रिकॅल्सिट्रन्सचा सिनोनिम या ठिकाणी जो आहे तो आहे डिसओबिडियन्स डिसओबिडियन्स म्हणजे असहकार म्हणजे किंवा एखादी गोष्ट न मानणे ओबे म्हणजे काय आज्ञा पाळणे तर डिसओबे किंवा डिसओबिडियन्स म्हणजे आज्ञा न पाळणे एखादी गोष्ट जुगारून लावणे त्याला काय म्हणतात रिकॅल्सिट्रन्स कारण महात्मा गांधींची एक चळवळ होती सिव्हिल ओबे ओबिडियन्स म्हणजेच की असहकार किंवा सविनय कायदेभंग आपण हा सविनय कायदे कायदेभंग आपण असं त्याला म्हणतो तर पुढं घेऊया आपण सविसाव क्वेश्चन आहे चूज द वर्ड अपोजिट इन मिनिंग टू द वर्ड अंडरलाइन टू कम्प्लीट द सेंटेन्स तर अपोजिट शब्द याच्याने ओढायचा आहे एसेटिकचा आणि जेणेकरून वाक्य देखील ह्या ठिकाणी कम्प्लीट व्हायला पाहिजे ही लेड अँड एसेटिक लाईफ बट हिज वाईफ हॅड हर डॅश डॅश वे तर तिच्या बायकोकड त्याच्या विरुद्धार्थी जो ॲसेटिक दिला त्याच्या विरुद्धार्थीचा वे तिच्याकडे होता असा प्रश्न म्हणतो थोडक्यात तर सव्वीसावाचं या ठिकाणी जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चौथा सेल्फ इंडेलिजंट सत्तावीसावा क्वेश्चन बघूया सबस्टिट्यूट द अंडरलाईन फ्रेज विथ ए सुटेबल वर्ड तर गेव इन द रूफ गेव इन बिकॉज ऑफ हेवी रेन्स तर गेव इनचा अर्थ या ठिकाणी काय या ठिकाणी होतो तर सत्तावीसचा जे उत्तर आहे ते आहे कोलॅप्स मग हेविरियनमुळं जे रूप आहे घराचं छप्पर आहे ते कोलॅप्स या ठिकाणी झालेलं आहे पिक द पिक आउट द करेक्ट सबस्टिट्यूश सबस्टिट्यूट फॉर द फॉलोईंग वर्ड फॉर वर्ड याचं जे करेक्ट सबस्टिट्यूट या ठिकाणी कोणता आहे असं विचारलं तर अठ्ठावीसचं उत्तर आहे एक वर्बॅटिम वर्बॅ टीम वर्ड फॉर वर्ड म्हणजेच वरबॅ टीम शब्दासाठी शब्द त्यानंतर विच अमंग द ऑप्शन गिवन विलो इज द करेक्ट वन फॉर फिलिंग इन द ब्लँक तर ब्लँक फिल करायचं आहे मस्टर्ड ऑइल डझंट स्वीट ऑल डॅश डॅश तर मस्टर्ड ऑइल प्रत्येक आहारासाठी किंवा प्रत्येक पॅलेट ज्याला आपण थाळी म्हणतो किंवा आहार म्हणतो त्यासाठी सूट होत नाही तर त्या ठिकाणी आपल्याला पॅलेटची जी आहे ना ती करेक्ट स्पेलिंग या ठिकाणी लिहायची आहे तर त्याचा ऑप्शन क्रमांक आहे एकोणतीसचा तो तीन आहे पॅलेट्स पी ए एल ए टी ए एस हा त्याचा करेक्ट ऑप्शन आहे नंतर पुढचा प्रश्न बघू ही सेड गिव ऑल द हेल्प यू कॅन आणि इनडायरेक्ट नॅरेशन या वाक्याचं आपल्याला लिहायचं आहे इनडायरेक्टमध्ये गिव ऑल द हेल्प यू कॅन ही सेड गिव्ह ऑल द हेल्प यू कॅन तीसचं उत्तर आहे ठिकाणी ही आस्क देम टू गिव ऑल द हेल्प दे कूड आपने आपने ते या ठिकाणी आपण ज्यावेळी आपण नॅरेट करतो त्यावेळी त्याला साध्या भूतकाळात कन्वर्ट करत असतो त्यामुळे ही आस्क्ड देम टू गिव ऑल द हेल्प दे कूड या ठिकाणी ही सेडचा आस्क्ड केलेला आहे आणि जे कॅन आहे त्याचा आपण कूड या ठिकाणी केलेला आहे त्यानंतर पुढचा आपण क्वेश्चन बघूया या ठिकाणी मित्रांनो पंधरा क्वेश्चन मराठी आणि पंधरा क्वेश्चन इंग्लिशचे आपण कम्प्लीट केलेले आहेत जर त्यात काही अडचण असतील तर तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघूया या ठिकाणी दोन सेंटेन्स दिलेले आहेत नुकतेच राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग म्हणजे एन सी बी सी घटनात्मक दर्जा देणारे विधेयक जे आहे ते लोकसभेनं मंजूर केलेलं आहे आणि दुसरं स्टेटमेंट म्हणता आहे सदर हिव हो आयोग सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या तक्रारी ऐकून घेणार आहे तर एकतीसचा जो मित्रांनो घटनादुरुस्ती होती की आय थिंक एकशे एकावी घटनादुरुस्ती अमेंडमेंट ॲक्ट वन वन झिरो वन अंतर्गत हे अमेंडमेंट केलेली आहे आणि नुकतंच आत्ता म्हणजेच दोन हजार सतराचा क्वेश्चन पेपर आहे म्हणजे ह्या दोन हजार सोळा सतराच्या दरम्यान जी आहे ती घडलेली घटना आहे एवढं आपण नक्की म्हणू शकतो आणि एकशे एका एकवी एक घटनादुरुस्ती आयोग हा आहे तर याचं उत्तर कोणतं बरोबर आहे या ठिकाणी तर एकतीसचं उत्तर तीन आहे की दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत तर हा जो आयोग आहे तो सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या जो मागासवर्ग आहे त्यांच्या देखील तक्रारी हा ऐकून घेणारा आहे त्यानंतर बत्तीसावा बघूया शहरी भागातील गरिबांना सवलतीच्या दरात जेवण देण्यासाठी एप्रिल दोन हजार सतरामध्ये दीनदयाळ अंत्योदय रोसई योजना ही खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू केलेली आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे मध्य प्रदेशमध्ये ही योजना सुरू केलेली आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया आपण एप्रिल दोन हजार सतरामध्ये भारत आणि बांगलादेशमध्ये खालीलप्रमाणे करार करण्यात आले तर ते करार जे आहेत ते चारपैकी कोणते चुकीचे आहेत असं विचारले पहिलं ऑप्शन आहे भारत बांगलादेशला बत्तीस हजार एकशे चाळीस कोटी रुपयेपर्यंत कर्ज देणार आहे दुसरं स्टेटमेंट आहे की शांतीपूर्ण कार्यासाठी परमाणू ऊर्जेचा वापर करणार आहे क कर स्टेटमेंट आहे तिस्ता नदी पाणी वाटपाचे योग्य समाधान करण्यात आलेले आहे आणि डो ऑप्शन आहे एकूण बावीस करार जे आहेत ते याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत तर याच्यापैकी आपल्याला नक्की चुकीचा कोणता आहे तो ऑप्शन निवडायचा आहे आणि याच्यामध्ये जो चुकीचा आहे ऑप्शन तो आहे क म्हणजे जी, जी तिस्ता नदी आहे त्याचं योग्य समाधान अजूनही झालेलं नाही कारण हा डिस्प्यूट अजून देखील आपल्यात आहेच पुढचा क्वेश्चन आपण बघूया चौथीसावा क्वेश्चन नावल पारितोषिक विजेती मलाला युसुफ जई यांच्याबद्दल चुकीचे विधान कोणते आहे तर तीन विधान आहेत पहिलं विधान आहे की ती कॅनडाच्या संसदेला संबोधित करणारी सर्वात तरुण व्यक्ती बनलेली आहे दुसरं आहे ती कॅनडाचे मानद नागरिकत्व प्राप्त करणारी सहा व्यक्तींमधील केवळ एक आहे आणि तिसरं आहे तिची संयुक्त राष्ट्रसंघाची शांतदूत म्हणून निवड झालेली आहे तर मित्रांनो आपल्याला सर्वांना माहितीच आहे की नोबेल पारितोषिक मलाला युसुफ आणि आपल्या भारतातील एका महान व्यक्तीला मिळालेलं ज्याने बचपन बचाओ आंदोलन सुरू केलेलं तर तुम्ही ह्या उत्तर जर कमेंट केलं तर अतिशय चांगलं होईल कारण इतरांना पण समजेल आणि आपण कमेंट केलेल्या कधीच गोष्टी विसरत नसतात हे माझं नेहमीचं वाक्य आहे तर तुम्ही कमेंट करू शकता मलाला युसुफ तर यांच्याबद्दल कोणतं वाक्य चुकीचं आहे चौतीसावा क्वेश्चन याचं उत्तर आहे चार की कोणतंच वाक्य चुकीचं नाही आहे वरीलपैकी तिन्हीच्या तिन्ही वाक्य आहेत ती बरोबर आहेत नेक्स्ट चौसष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारमध्ये सर्वोत्कृष्ट निर्देशक म्हणून या ठिकाणी पुरस्कार कोणाला मिळाला आहे निर्देशक याचा अर्थ डायरेक्टर मित्रांनो कधी कधी जर मराठीत काही गोष्टी समजत नसतील तर खाली इंग्लिशमध्ये वाक्य दिलेलं असतं त्यामुळे इंग्लिशमध्ये देखील बघायचं आपण तर या ठिकाणी सर्वोत्कृष्ट जो आहे डायरेक्टर तो पुरस्कार या ठिकाणी चौथा ऑप्शन आहे राजेश मापुसकर यांना या ठिकाणी या मिळालेला आहे आता मित्रांनो सध्या एक पिक्चर खूप चर्चेत आहे जो काही सहा डिसेंबरला येतो आहे जो आशुतोष गोवारीकर यांनी चित्रपट तो डायरेक्ट केलेला आहे त्याचं नाव आहे पाणीपत आशुतोष गोवारीकर ही मराठी व्यक्ती आहे आणि यांनी याच्या आधी देखील नोबेलसाठी एक नामांकन झालेला आपला पिक्चर होता आ, म्हणजे नामांकन फेरीतून ॲक्च्युली तो बाहेर पडलेला पण भारतातून तो नोबेल आपल्या ऑस्करसाठी तो नामांकित केलेला होता तो पिक्चर जो आहे तो आहे न्यूटन हा आशुतोष गोवारीकर यांनीच केलेला आणि आत्ता त्या देखील त्यांचा पुढचा पाणीपत हा आ, नेक्स्ट पिक्चर येतोय नंतर छत्तीसावा आपण बघूया चार ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यातील बरोबर कोणते आहेत ते ओळखायचं आपल्याला इंद्रधनुष्य अभियानाचे तृतीय चरण सात एप्रिल दोन हजार सोळा साली सुरू झालेले आहे सात एप्रिल दोन हजार सोळा ते देशभरात दोनशे सोळा जिल्ह्यांना सामावून घेणार आहे आणि गेल्या दोन चरणांमध्ये देशभरातील जवळजवळ एकोणचाळीस लाख बालके ही काय जर रोगापासून सुरक्षित झाली आहेत सात रोगांच्या विरुद्ध असलेल्या या लसीकरणाच्या कार्यक्रमांतर्गत सर्व लसी मोफत उपलब्ध करणार आहेत तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन अ ब क आणि ड मित्रांनो बऱ्याचदा आयोग काही स्कीम अशासाठी टाकत असतं की तुम्हाला ते येणं अपेक्षित ना नाही तर तुम्हाला ती गोष्ट समजावी म्हणून आणि अशा बऱ्याचशा उत्तरांचं जे ॲन्सर असतात ते वरीलपैकी सर्व बऱ्याचदा असं असतं तुम्ही बारीक जर अब्जर ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल याचा केवळ अर्थ असतो असे एक दोन क्वेश्चन तरी असतात की जेणेकरून ते विद्यार्थ्यांपर्यंत ती माहिती जाळावी आणि सगळ्यांपर्यंत पोहोचावी ती योजना समजावी म्हणून अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला पुढेही सांगेन की वरीलपैकी सर्व असतात आणि ते आपल्याला कसं समजतं तर ते देखील पुढं मी तुम्हाला क्वेश्चन येईल हे सांगतच जाईन तर याचं उत्तर क्रमांक तीन वरीलपैकी सर्व चारही चार ऑप्शन बरोबर आहेत त्यानंतर सदतीस सदतीस राजबद्दल आहे म्हणजे जी एसचा हा टॉपिक आलेला आहे पंचायतीला आपली कर्तव्य योग्य रीतीने पार पडण्यासाठी आवश्यक असतील अशा सेवकांची नेमणूक जे सेवक, सेवक आवश्यक असतात त्यांची आपल्याला नेमणूक सॉरी पंचायतीला करता येते निकडीच्या परिस्थितीत सरपंचालासुद्धा आवश्यक वाटतील इतके अस्थायी सेवक कामावर लावता येतील तिसरा ऑप्शन आहे पंचायतीने निलंबित केलेल्या सेवका सरळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे एक महिन्याच्या आत जे आहे ते अपील करण्याचा अधिकार आहे आता हा राजमध्ये खूपच डिटेल असा क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे तर ह्या तीनपैकी या ठिकाणी जे बरोबर कोणता आहे ते आन्सर आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे तर याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक दोन तर अ आणि ब हे तो उत्तर बरोबर आहे तर तिसरा जे आहे तर मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहे ते हे क्वेश्चन या ठिकाणी चुकीचं आहे तर मुख्य कार्यकारी अधिकारी नसून या ठिकाणी दुसरं कोणत्या तरी अधिकाऱ्याचं नाव आहे मला देखील आता आठवत नाही आहे मी जर वेळ मिळाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर नक्की शंभर टक्के देईन त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण घेऊया अडतीस एकोणीसशे पंच्याहत्तर साली छत्तीसावी घटनादुरुस्ती करून सिक्कीमला भारतीय पूर्ण घटक राज्याचा दर्जा देण्यात आला आणि दुसरा ऑप्शन म्हणतो आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे एकाहत्तर फोनुसार सिक्कीम विधानसभेची सदस्य संख्या तीसपेक्षा कमी असणार नाही असे ठरवण्यात आलेले आहे तर छत्तीसावी घटनादुरुस्ती आणि तीसपेक्षा कमी असणार नाही असं ठरवण्यात आलं यापैकी आता बरोबर विधान जे आहे ते आपल्याला ओळखायचं आहे आणि बरोबर विधान आहे तो ऑप्शन क्रमांक तीन अ आणि ब दोन्ही देखील विधाने मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहेत तर सिक्कीमला पहिल्यांदा स्पेशल राज्याचा दर्जा सुरुवातीला दिलेला होता आणि त्यानंतर त्याला पूर्ण घटक राज्याचा त्या या ठिकाणी छत्तीसावीची दुरुस्ती एकोणीसशे पंच्याहत्तरला झाली तर त्या एकोणीशे पंच्याहत्तरच्या घटनादुरुस्तीनुसार त्याला देण्यात आलेला आहे आणि तीनशे एकाहत्तर फ हे जे कलम आहे तर त्या कलमामध्ये असं सांगितलं आहे की सिक्कीमची जी विधानसभा आहे त्याची सदस्य संख्या तीसपेक्षा कमी असणार नाही तर मित्रांनो आता विधानसभा हा शब्द इथं आणला आहे तर माझा एक क्वेश्चन आहे की कि महाराष्ट्रात किंवा देशामध्ये दे, असे कोणती राज्य आहेत की ज्यांना विधानसभा पण आहेत आणि विधानपरिषद पण आहेत आणि हा क्वेश्चन खूप वेळा म्हणजे खूप वेळा विचारलेला आहे जर तुम्हाला येत असेल तर कमेंट करा नसेल येत तरी देखील तुम्ही कुठून सर्च करा आणि कमेंट करा कारण अशा कमेंट ह्या कधीच आपण विसरत नाही पुढचा क्वेश्चन घेऊया की अनुच्छेद पंधरामध्ये सॉरी पंच्याहत्तरमध्ये खालीलपैकी कोणत्या तरतुदी आहेत तर हे पंच्याहत्तर हे अतिशय महत्त्वाचा अनुच्छेद आहे आणि हा अनुच्छेद बऱ्याचदा विचारलेला आहे कारण मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान यांच्यातला आणि राष्ट्रपती या तिघांमध्ये कोलॅबरेट झालेला हा पंच्याहत्तरवा अनुच्छेद आहे तर बघूया एकोणचाळीस ऑप्शन किंवा स्टेटमेंट पहिला आहे राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार मंत्र्यांची नियुक्ती करतात त्यानंतर मंत्रिपरिषद लोकसभेत सामुदायिकरित्या जबाबदार असेल त्यानंतर तिसरा हे राष्ट्रपती मंत्रिप्रदेशाचे सर्व निर्णय कळवणे पंतप्रधानांचे कर्तव्य असेल आणि मंत्र्यांनी राष्ट्रपतीस काही सल्ला दिला होता काय आणि दिला असल्यास तो कोणता या प्रकारची कोणती न्यायालयात चौकशी करता येणार नाही तर अनुच्छेद पंच्याहत्तरमध्ये ही सगळी वाक्य तर बरोबर आहेत पण अनुच्छेद पंचाहत्तर यातली कोणती वाक्य या आहेत असा प्रश्न विचारला आहे आणि याचं जे उत्तर आहे ते अ आणि ब या ठिकाणी अ आणि ब हे योग्य उत्तर आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच काय तर राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्यानुसार मंत्र्यांची नियुक्ती करतील आणि या ठिकाणी राष्ट्रपती आलेला आहे मित्रांनो राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या दरम्यानचं मी तुम्हाला सांगितलेलं हे जे आहे ते पंच्याहत्तराव कलम आहे आणि परिषद लोकसभेत सामुदायिकरित्या जबाबदार असेल तर हे जे आहेत ते अ आणि ब या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर एकोणचाळीसावा आपण क्वेश्चन बघू झालेला आहे चाळीसावा बघूया संविधानसभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर सच्िदानंद सिन्हा यांचे नाव कोणी सुचवलेले होते आणि हाच मित्रांनो बघा क्वेश्चन पेपर करणं का गरजेचं असतं आपण कालच्या क्वे क्वेश्चन पेपरमध्ये बघितलेलं की संविधान सभेच्या तात्पुरते अध्यक्ष कोण होते आणि आज सॉरी नाही कालच्या पेपरमध्ये नव्हता तर दुसऱ्या एका पेपरमध्ये मी बघितलेला जो की रिसेंट आत्ता यशदाचा पेपर झालेला आणि त्याच्यामध्ये आलेलं की संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते तर सच्चिदानंद सिन्हा होते पण या ठिकाणी असा प्रश्न फिरून विचारला की त्यांचं नाव कोणी सुचवलं होतं तर चाळीस उत्तर आहे की जे बी कृपलानी जे त्यावेळी आपल्या मसुदा समितीमध्ये होते ड्राफ्ट कमिटीमध्ये होते ज्याचे अध्यक्ष ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष कोण होते बी आर आंबेडकर होते तर त्या कमिटीतले एक सदस्य जे बी कृपलानी यांनी सच्चिदानंद दा, सच्दानंद दा सिन्हा यांचं जे नाव आहे ते तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी सभेच्या सुचवलं होतं तर एक इथं महत्त्वाचा क्वेश्चन तयार होतं की संविधान सभेचे जर तात्पुरते अध्यक्ष सचिदानंद सिन्हा असतील तर संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते तर त्याचं उत्तर देखील मीच सांगणार आहे टेन्शन नका घेऊ त्याचा उत्तर आहे राजेंद्र प्रसाद जे की सुकानू कमिटी आहे त्याचे देखील ते अध्यक्ष होते सुकानू जे स्टिअरिंग आपण इंग्लिशमध्ये म्हणतो त्याला मराठीत सुकानू असं म्हणतात त्या स्टिअरिंग कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद हे होते चला तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया भारतात मार्च एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये आलेले जे कॅबिनेट मिशन आहे तर त्याच्यात कोणकोणते कुन सदस्य होते तर त्याच्यामध्ये पॅथिक लॉरेन्स सर सॅप स्टॅपर्ड क्रिप्स आणि ए व्ही अलेक्झांडर हे तीन लोकं होती तर ऑप्शन क्रमांक एक्केचाळीसचा जो आहे तो दोन आहे सर पॅथिक लॉरेन्स स्टॅपर्ड क्रिप्स आणि ए व्ही अलेक्झांडर तर एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये ही, ही जी कॅबिनेट मिशन आलं होतं त्याच्या आधी देखील एकोणीसशे बेचाळीसला एक मिशन आलेलं होतं आणि या तिघांपैकी एका व्यक्तीचा त्यामध्ये समावेश होता तर ते होतं स्क्रिप्स मिशन मित्रांनो आणि हे फेल झालेलं क्रिप्स मिशन त्यामुळं नंतर कॅबिनेट मिशन एकोणीसशे सेहेचाळीसला बोलवलं आणि कॅबिनेट मिशन आणि काही प्रस्ताव मांडले त्यानुसार भारतीय शासनाचा कायदा एकोणीस सत्तेचाळीस संमत झाला त्यानुसार मग भारत वेगळा झाला पाकिस्तान वेगळा झाला आणि अशा प्रकारे आपला सुंदर अशा देशा देशाचे दोन तुकडे या ठिकाणी पडलेले होते त्यानंतर पुढचा आपण क्वेश्चन घेऊया बेचाळीसावा तर भारतीय लोकांना मोफत व सक्तीचं प्राथमिकचं शिक्षण देण्यासाठी एकोणीस मार्च एकोणीसशे दहा रोजी केंद्रीय कायदे मंडळाने मंडळाकडे कोणी प्रस्ताव मांडला म्हणजे एकोणीसशे दहा साली देखील प्राथमिक शिक्षणासाठी आणि ते कसं असावं तर मोफत व सक्तीचं तर मित्रांनो मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्यासाठी आपल्याकडे जो कायदा आहे तो साधारणतः दोन हजार तीनमध्ये झालेला आहे शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीनुसार आणि एकवीस ए हे जे कलम आहे त्याच्यामध्ये एक ॲड केलेलं आहे त्यानंतर पंचेचाळीसावं कलम आहे त्याच्यामध्ये एक ॲड केलेलं आहे आणि एक्कावन्न ए या कलमात देखील ॲड केलेलं आहे सक्तीचं आणि मोफत शिक्षण तर ह्या तीन गोष्टी ज्या आहेत त्या एकोणीसशे दहा सालीच एका मोठ्या व्यक्तीने सांगितल्या होत्या तर त्या व्यक्तीचं नाव काय तर असा प्रश्न विचारला आहे तर बेचाळीसाव्या प्रश्नाचं ज्या ठिकाणी उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक चार आहे गोपाळकृष्ण गोखले जे होते जे गोपाळकृष्ण गोखले ज्यावेळी विधिमंडळात भाषण करण्यासाठी उभं राहायचे त्यावेळी अक्षरशः इंग्रज देखील होते असे गोपाळकृष्ण गोखले यांना इंग्रजसुद्धा भ्यायचे की हा माणूस उ उठेल आणि कोणता प्रश्न आपल्याला विचारेल याचा पत्ता सांगता येत नाही तर अशा श्रेष्ठ व्यक्तींनी जे आहे ते एकोणीसशे दहा साली त्यांची बघा दूरदृष्टी किती होती त्या सालीच त्यांनी सांगितलं की मोफत आणि सक्तीचे शिक्षण भारतीय लोकांना देणं द्या त्यासाठी त्यांनी प्रस्ताव मांडलेला होता तर पुढीलपैकी आर्य महिला समाजाची स्थापना या ठिकाणी कोणी केलेली आहे तर त्रेचाळीसचं उत्तर आहे पंडिता रमाबाई ह्या ज्या विदुषी होत्या किंवा अतिशय प्रगल्भ अशा व्यक्ती होत्या ज्यांनी त्यांना हिंदू लेडी असं देखील म्हटलं जातं आणि पंडिता रमाबाईंनी बऱ्याच संस्था देखील आनंद स सदन किंवा बातमी सदन अशा दोन ते तीन प्रकारच्या विधवांसाठी किंवा मुलांसाठी जे अनाथ आहेत जे आंधळे आहेत त्यांच्यासाठी बातमी सदन अशा तीन ते चार प्रकारच्या जवळजवळ त्यांनी संस्था या ज्या आहेत त्या पुण्यातच इथे केळगावला देखील ते त्यांची एक संस्था आहे अशा स्थापन केलेल्या आणि खूप मोठ्या ज्या आहेत या समाजसेविका होत्या त्यांनी पहिल्यांदा आर्य महिला समाजाची स्थापना के केलेली होती तर या ठिकाणी विचारे आर्य महिला समाज तर फक्त जो आर्य समाज आहे त्याची स्थापना मित्रांनो मुंबईमध्ये झालेली आहे पण मुंबईमध्ये त्यावेळी बराच सनातनी सा लोकांचा विरोध होता या गोष्टीसाठी त्यामुळे हे मुंबईत जरी स्थापन झालेले असली तरी हिचं जास्त कार्य आर्य समाज फक्त म्हणतो मी आर्य महिला समाज पंडिता रामाबाईंनी स्थापन केला पण जो आर्य समाज आहे त्याची स्थापना जी आहे ती मुंबईमध्ये झाली आणि त्याचं जास्तीत जास्त कार्य आहे ते नॉर्थ साइडला म्हणजेच पंजाब हरियाणा ह्या राज्यात सगळ्यात जास्त आहे चला त्यानंतर पुढचा मानवधर्मसभा जे आहे ह्या सभेचे संस्थापक कोण आहेत तर दादोबा पांडुरंग तरखडकर हे जे आहेत ते सभेचे संस्थापक आहेत ते मित्रांनो आता हे तीन चार आपण जे क्वेश्चन बघितले ते डायरेक्ट व्यक्तीवरती विचारले आहेत समाजसुधारकांवरती विचारले आहेत तर समाज सुधारक खूप डिटेलमध्ये करणं या ठिकाणी त्यांना अपेक्षित आहे जवळजवळ पंचवीस ते तीस समाजसुधारक जे आहेत ते मेन आहेत तेवढे जरी केले तरी देखील के ह्या तीन चार क्वेश्चनपैकी जवळजवळ तीन तरी क्वेश्चन बरोबर येण्याची शक्यता आहे नंतर पुढचा आपण क्वेश्चन बघूया सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय सभेच्या कोणत्या मागण्या होत्या सुरुवातीच्या काळातल्या विचारले की भारतीयांना सरकारी नोकऱ्यात घ्यावे शेतकऱ्यांचे कर कमी करावेत भारताचे दारिद्र्य दूर करावे आणि भारतीयांची पिळवणूक करणे थांबावे यातील इनिशियल स्टेजमध्ये ज्या मागण्या होत्या कौन त्या कोणकोणत्या होत्या आणि त्या वरीलपैकी सगळ्याच होत्या पुढचा प्रश्न टिळक व शिवराम पंत यांच्या साक्षीने भारतातील परदेशी कपड्याची पहिली होळी जी आहे ती कुठे पेटवली होती तर भारतात जे आहे भारतातील म्हणतोय मी महाराष्ट्रातील नव्हे पहिली जी कपड्याची किंवा विदेशी परदेशी कपड्यांची जी होळी आहे ती मित्रांनो इथं पुण्यात या ठिकाणी पेटवलेली होती नंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी लिहिलेला आहे तर जो त्यांचा ग्रंथ आहे त्याचं नाव आहे स्त्री बाळहत्या स्त्री बाळहत्या असा भाऊदाजी लाड यांनी ग्रंथ लिहिला आहे डॉक्टर भाऊदाजी लाड मित्रांनो हे गोव्याचे होते आणि यांना धन्वंतरी असं म्हणत धन्वंतरी एवढ्यासाठी म्हणत की त्यांनी कुष्ठरोगावरचं औषध त्या काळात त्यांनी शोधलेलं असे भाऊदाजी लाड पुढचा क्वेश्चन आहे की कोणता ग्रंथ पंडितारामाबाईंनी बघा पंडिता परत पंडितारामाबाईंवरती परत क्वेश्चन आलेला आहे तर अठ्ठेचाळीस याचं उत्तर आहे एक स्त्री धर्मनीती हा पंडितारामाबाईंनी लिहिलेला ग्रंथ आहे त्यानंतर या ठिकाणी जोड्या जुळवायला जोड़ सांगितलेत की कोणत्या संस्थानामधनं कोणी कोणी काम केलेलं आहे कोणत्या संस्थानात कोण महत्त्वाचे होते तर कोल्हापूर खान्देश मुंबई आणि नाशिक या संस्थानात त्या पुढील चार व्यक्तीपैकी कोण होते याचं उत्तर आहे तीन म्हणजेच कोल्हापूरमध्ये जे होते ते भीमा नाईक सॉरी राम जी शिरसाट होते खानदेशमध्ये जे होते ते भीमा नाईक होते मुंबईमध्ये जे होते ते गुलराम डुबे होते आणि नाशिकमध्ये होते ते भगवंतराव निळखंठराव हे जे होते की ज्यांना त्या ठिकाणी उठाव झाल्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा नंतर सुनावलेली होती तर अशा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीनप्रमाणे ह्या जोड्या आहेत त्यानंतर पुढचा क्वेश्चन घेऊया भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण कोणी स्वीकारलेलं होतं तर याचं उत्तर आहे लॉर्ड डलहसी तर हे जे धोरण आहे मित्रांनो स्वीकारलेलं तर ह्या धोरणान्वये साधारणतः अठराशे पंच्याऐंशी अठराशे चोपन्नच्या दरम्यान हे धोरण स्वीकारलं होतं आणि ह्याच धोरणामुळे पुढं अठराशे अठ्ठावन्नचा उठाव हो। अशी बरेच धोरणं होती त्यातलं हे एक कारण होतं की दत्तक वारसा नामंजूर याचाच अर्थ असा आहे की जर एखाद्या राजाने किंवा राणीने त्या काळात इंग्रजांच्या काळात जर एखादा दत्तकपुत्र घेतला तर तो त्या गादीचा वारस ठरणार नाही म्हणजे तो वारस असणार नाही असं त्या दत्तक वारसं नामंजूर ह्याचं विधान होतं आणि लॉर्ड डलहौसी यांनी ही नामंजूर केलं म्हणजे जर तुम्ही दत्तक घेतलं तर तुम्हाला पुढची गादी मिळणार नाही आणि ते जे आहे ते डायरेक्ट जे राज्य आहे ते खालसा केलं जाईल आणि त्याची जी अधिसत्ता आहे ती पूर्ण इंग्लिश ब्रिटन गव्हर्नमेंटकडे येईल किंवा त्यांची ईस्ट इंडिया कंपनी जी होती जी अठराशे अठ्ठावन्नपर्यंत होती आणि अठराशे नंतर ते पार्लमेंटकडे त्यानंतर सोपवण्यात आले तर त्यांच्याकडे जाईल एक्कावन्न ॲग्रिकॉस सबका बॉस या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण दोन हजार सतराचा पार्ट दुसरा या ठिकाणी अपलोड करत आहोत तर याच्या आधी दोन हजार अठराचा क्वेश्चन पेपर आपण अपलोड केलेला आहे आणि दोन हजार सतराचा पहिला पार्ट देखील अपलोड झालेला आहे तर अधिक वेळ न घेता ह्या पार्टला सुरुवात करूया चलो भारत जेवढ्या सत्याऐंशी खनिजाचा उत्पादक आहे त्यामध्ये टिंबटिंब आणि इतर खनिजांचा समावेश आहे तर सत्याऐंशी जे आहेत तर त्यातली इंधने किती आणि आण्विक किती आहेत तर हा एकदम फॅक्च्युअल असा क्वेश्चन एखादाच विचारला जातो आणि असा बऱ्याच व्यक्तींना ये येत नाही क्वेश्चन त्यामुळे या क्वेश्चनचं एवढं टेन्शन घ्यायचं गरज नाही याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चार इंधने आणि तीन आण्विक एवढे आपल्या भारतामध्ये आहेत सर तर चला पुढं बघूया महाराष्ट्र एकोणीसशे एक्कावन्न साली महाराष्ट्रात पहिल्या वर्गाची नऊ शहरे होती त्यांची संख्या एकोणीसशे एकाहत्तर साली एकोणीसशे आणि एकोणीसशे एक्क्याण्णव साली किती झाली म्हणजे अ वर्गमध्ये जे शहरी मोडतात ज्याचं इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे चांगल्या पद्धतीचं आहे पेयचएल पाणीपुरवठा दळणवळण ह्या सोयी चांगल्या आहेत वीज ह्या ज्या पायाभूत सुविधा चांगल्या आहेत त्यांना अ दर्जाची किंवा पहिल्या वर्गाची शहरी असं म्हणतात तर एकोणीसशे एकाहत्तर आणि एकोणीसशे एक्क्याण्णव साली ती किती आहेत तर ऑप्शन क्रमांक याचा जो आहे तो चार आहे अठरा आणि सत्तावीस अशी त्यांची संख्या आहे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये अठरा होती आणि एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये यांची संख्या आहे ती सत्तावीस झालेली आहे पुढे बघा अनेर धरण जे आहे अंबा बारवा आणि मयुरेश्वर सुपे ही वन्यजीव अभयारण्ये कुठे कुठे आहेत अनेर धरण अंबा बारवा आणि मयुरेश्वर ही आपल्याला अनुक्रमे सांगायचे आहेत तर त्रेपन्नचं उत्तर आहे तीन अनेर धरण जे आहे ते धुळेमध्ये आहे अनेर धुळेमध्ये आहे बुलढाण आहे ती अंबाबर्वामध्ये आहे आणि पुणे अर्थातच सुपे हा शब्द आल्यानंतर तिथं लक्षात येणं साहजिक आहे मयुरेश्वर सुपे हे जे आहे ते पुण्यामध्ये धरण आहे अभयारण्य आहे तर मित्रांनो आपण अभयारण्यावरती देखील एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे जर तुम्ही ॲग्रिका सबका बॉस याच्या प्लेलिस्टमध्ये गेला तर भूगोलवरती बनवलेली आहेत लेक्चर आपण त्याच्यामध्ये एक अभयारण्ये घाट असे एक लेक्चर बनवले आहे तर ते तुम्ही अतिशय सोप्या ट्रिकमध्ये आहे तुम्ही एकदा जर ते लेक्चर बघितलं तरी देखील लक्षात राहण्यासारखं आहे चला पुढं घेऊया हिमाद्रीच्या उत्तरेला सिंधू व ब्रह्मपुत्रा नद्या नद्या, नद्या नदीखोऱ्यांमध्ये पलीकडे स्थित पर्वत शृंखलेला काय म्हणतात म्हणजेच हिमाद्रीच्या जी पलीकडे जी शृंखला आहे जे की हि सिंधू आणि ब्रह्मपुत्रा ह्या नद्यांच्या देखील पलीकडे आहे तर त्याला आपण काय म्हणतो तर चोपनचं जे उत्तर आहे या ठिकाणी आहे ते दोन आहे ट्रान्स हिमालया ट्रान्स हिमालया त्यानंतर पुढचा आपण क्वेश्चन घेऊया खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईट खनिजाचे उत्पादन होते तर बॉक्साईट या ठिकाणी कोल्हापूर या ठिकाणी बॉक्साईटचं मित्रांनो उत्पादन होत आहे सोलापूरमध्ये असं काही उत्पादन कुठलंच होत नाही जळगाव परभणीमध्ये देखील मराठवाड्यामध्ये हे येणारी शहर आहेत शक्यतो आपण जर हा महाराष्ट्राचा नकाशा बघितला तर मला काही परफेक्ट जमणार नाही एवढा अजिबातच जमलेलं नाहीये परत एकदा मी ट्राय करतो ओके तर मित्रांनो जास्त प्रकारे जी ह्या भागात एक सापडतात महाराष्ट्राच्या आणि ह्या भागात म्हणजेच हा आहे तर पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिण भाग आहे आणि हा जो आहे तो पूर्व भाग आहे तर या भागात जास्त प्रकारे खनिज सापडतात आणि ह्या भागात एक सापडतात तर या ठिकाणी कोल्हापूरमध्ये सापडतात किंवा हे जे खनिज आहे ते कोल्हापूरमध्ये सापडतं त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये सापडतं आणि दुसरं रत्नागिरीमध्ये सापडतात तर या तीन ठिकाणी सिंधुदुर्गमधलं बॉक्साईडसाठी किंवा पोलादासाठी निर्यात करण्यासाठी एक है। पोर्ट आहे त्या पोर्टचं नाव आहे मित्रांनो रड्डी किंवा रेड्डी हे पोर्ट आहे त्या ठिकाणी या ठिकाणी आयात किंवा निर्यात जी आहे ती पोलादाची इथून समुद्रातून होत असते तर पूर्वेकडे आहे ते बरेच लोहखनिजे आहेत त्यानंतर कोळसा आहे आणि बाकीचे खनिजे देखील तिकडे सापडतात तर हे साधारणतः असं स्वरूप आहे खनिजांचं बाकी मध्य महाराष्ट्र वगैरे या ठिकाणी एवढी खनिजे सापडत नाहीत त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे शाश्वत शेती अभियानाद्वारे जे आहे की एन एम एस ए ने संपादलेले धोरण हवामान बदलाच्या राष्ट्रीय कृती आराखड्याअंतर्गत नमूद केलेल्या किती अभियानापैकी किंवा कोणत्या अभियानापैकी हे एक आहे तर या ठिकाणी छप्पनचे जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आठ अभियानापैकी हे काही महत्वाची जे आहे एन एम एस ए यांनी आठ अभियानं या ठिकाणी घोषित केलेली त्यापैकी शाश्वत शेती हे एक अभियान आहे तर मित्रांनो मी कालच्याच लेक्चरमध्ये शाश्वत शेती याची डेफिनेशन अगदी चार ते पाच शब्दामध्ये सांगितलेली जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही कमेंट करू शकता सत्तावन्न शेतकरी बाजार माहिती व्यवस्थापनेचा शेतकरी बाजार माहिती व्यवस् व्यवस्थेचा उपयोग त्यांची कृषी उत्पादनांचे नियोजन काढणीच्या वेळा तसेच काढणी पश्चात नियोजन कार्यांसाठी वापरतात ह्या माहितीचा उपयोग कशासाठी होतो तर चार ऑप्शन दिलेले आहेत तर अल्प तसेच मुदतीचा उत्पादन नियोजनात होतो त्यानंतर उत्पादनांना बाजारपेठांमध्ये योग्य किंमत मिळण्यासाठी होतं त्यानंतर उत्पादनामध्ये सातत्य राहण्यासाठी होतं आणि वरील सर्व कार्यात उपयोगी पडतो तर याचं करेक्ट उत्तर जे आहे सत्तावन्नचं ते ऑप्शन क्रमांक आहे चार म्हणजे ड म्हणजेच वरच्या सगळ्यांमध्येच या ठिकाणी याचा उपयोग होतो आहे पुढचा प्रश्न बघूया ॲगमार्क नेट हे जे आहे ते कशासाठी वापरले जातं किंवा त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या संस्था ज्या आहेत त्या इन्क्लूड आहेत तर उद्यानविद्या माहितीची नेटवर्किंग कृषी संशोधन माहितीची नेटवर्किंग प्राथमिक कृषी पदपुरवठा सोसायटीचे नेटवर्किंग आणि चौथा ऑप्शनमध्ये सात हजार कृषी उत्पादन घाऊक बाजारपेठा तसेच बत्तीस हजार ग्रामीण कृषी उत्पादन बाजारपेठांमध्ये ने नेटवर्किंग तर याच्यापैकी अठ्ठावन्नचं उत्तर जे आहे ते करेक्ट आहे ते ऑप्शन क्रमांक चार आहे वरचे तिन्ही ऑप्शन चुकीचे आहेत तर सात हजार कृषी उत्पादन ग्राहक बाजारपेठा तसेच बत्तीस हजार ग्रामीण कृषी उत्पादन बाजारपेठांमध्ये नेटवर्किंग करण्यासाठी हे जे ॲक्मार्क नेट आहे दोन हजार अठराच्या क्वेश्चन पेपरमध्ये वि प्रश्न विचारला आहे की ई कॉमर्स कशाच्या संदर्भात आहे ई कॉमर्स जर ज्यांनी जे कोणी नवीन असतील तर त्यांनी दोन हजार अठराचा क्वेश्चन पेपर मित्रांनो बघून घ्या तर एक तरी असा डिजिटल माध्यमाशी संबंधित आहे तो एक तरी क्वेश्चन या ठिकाणी असतोच एकोणसाठावा क्वेश्चन आहे भारतामध्ये सन सदुसष्ट एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीसशे अडुसष्टमध्ये जी पहिली हरितक्रांती झाली पहिली हरितक्रांती तर ती कोणामुळे झालेली आहे तर याचं उत्तर देणं मला काही वाटत नाही की मी द्यावं कारण महाराष्ट्रातल्या नव्हे भारतातल्या एका एक, एक त्या व्यक्तीला याचं उत्तर माहीत असणं आवश्यक आहे की एम एस स्वामीनाथन हे या पहिल्या हरित क्रांतीचे आपण जनक म्हणतो देन देशातील महागाईचे नियंत्रण आर्थिक धोरणातून ठेवण्याचे कार्य कोण करत असतं तर आर्थिक धोरणं तयार करते ही संस्था आणि ती महागाई आहे ती नियंत्रित ठेवली जाते आणि ही आहे ती आर बी आय करत असते तर आर्थिक नियंत्रणातून असा प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे याचं उत्तर येतं आर बी आय जर तुम्हाला प्रश्न विचारला की राजकोषीय धोरणातून किंवा फिस्कल पॉलिसीमधून कोण करत असतं तर ते कोण करत असतं केंद्र सरकार करत असतं केंद्र सरकार राजकोषीय निर्णय घेत आणि त्याच्यातून जे आहे की महागाईवरती नियंत्रण ठेवत असतं पण जर आर्थिक पैशाच्या बाबतीत म्हटलं तर ते आर बी आयला त्याचा हक्क आहे ग्रामीण भागातील बेकारी कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे त्र्याहत्तर त्र्याहत्तरला खालीपैकी कोणती योजना पहिल्यांदा किंवा सर्वप्रथम राबवली होती की बेकारी कमी करायची आपल्याला म्हणून त्र्याहत्तर साली जी योजना आहे ती योजना मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन ई जी एस एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम जी आहे रोहयो ही रोजगार हमी योजना ई जी एस एकोणीसशे त्र्याहत्तरला पहिल्यांदा राबवली होती आणि मनरेगा जी आपण म्हणतो आता किंवा नरेगा जी म्हणतो जी दोन हजार सहा साली केंद्र सरकारनं राबवली आणि त्याचं दोन हजार नऊमध्ये जे नामकरण आहे ते मनरेगा केलं आधी नरेगाच त्याचं नाव होतं तर ही जी केंद्र सरकारनं जी स्कीम घेतली ती आपल्या महाराष्ट्र सरकारच्या एकोणीसशे त्र्याहत्तरच्या वीसभागे यांनी मांडलेले या, या कल्पनेवरून घेतले तर याचे जनक जर म्हटलं महाराष्ट्रातले कोण होतं तर वीसं पागे हे देखील तुम्ही नाव लक्षात ठेवा बासष्ट एखादी भारतीय कंपनी थेट जर परकीय गुंतवणूक कोणत्या मार्गाने मिळवू शकते असा प्रश्न आहे तर ती स्वयंचलित मार्गाने मिळवू शकते की शासकीय मार्गाने बासष्ट याचं उत्तर आहे तीन म्हणजे दोन्ही मार्गाने तुम्ही मिळवू शकते एक स्वयंचलित मार्ग असतो आणि शासकीय मार्ग असतो तर सुधारित पर्यावरण संरक्षण कायदा जो आहे तो एकोणीसशे नव्याण्णवला संमत झाला तर यानुसार सार्वजनिक ठिकाणी कायद्यांचे ध्वनींची सरासरी तीव्रता ही किती ठरवण्यात आली म्हणजे किती डिसिबलपर्यंत तुम्ही डी जे ह्या सार्वजनिक ठिकाणी वाजवू शकता तर त्रेसष्ट याचं उत्तर या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे कॅन्सल म्हणजेच याचं उत्तर दिलेलं नाही आहे तर हा प्रश्न या ठिकाणी कॅन्सल केलेला आहे त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघूया चौसष्ट वाढत्या औद्योगिकरणामुळे नैसर्गिक साधनांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर करतात कारण बघा वाढत्या उद्योगीकरणामुळे ने आपण जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याचा जास्त वापर करतो का तर पहिला आहे त्यांच्या प्रक्रियेत या साधनांचा रस होतो ती साधने निर्यात करतात त्या साधनांची मालकी स्वतःकडे ठेवतात आणि चौथा आहे त्या साधनांचा वापर त्यांच्या प्रक्रियेत कच्चा माल म्हणून करतात तर याच्यातलं योग्य कारण कोणतं आहे चौसष्ट योग्य कारण आहे की त्या साधनांचा वापर त्यांच्या प्रक्रियेत कच्चा माल म्हणून वापरतात तर कच्चा माल म्हणून वापरल्यामुळे आणि जास्त प्रमाणात वापरल्यामुळे त्या त्या ठिकाणी आहे की नैसर्गिक साधनसंपत्ती कमी कमी होत जाते हवेतील प्रदूषणामुळे पृथ्वीवरील तापमानामध्ये थोडीशी वाढ या ठिकाणी आहे ती झालेली आहे तर त्यामुळे काय होतं काय होतं खालीलपैकी कोणते प्रकार घडलेले आहेत तर पर्जन्यमान वाढलेले आहे का दुसरा हंगामामध्ये बदल झाला आहे का तिसरा आहे कृषी उत्पादनामध्ये घट झाला आहे का किंवा दूध उत्पादनामध्ये वाढ झाली आहे का है, है तर हिचं योग्य जो पर्याय आहे तो आहे की ब आणि क जे उत्तर आहे ते बरोबर आहे की पर्जन्यात वाढ अजिबात झालेली नाही आहे तो उलट कमीच झालेला आहे एक्सेप्ट दोन हजार एकोणीसमध्ये फक्त यावर्षी जास्त पाऊस पडलेला आहे याच्या आधी सलग महाराष्ट्रामध्ये तर दुष्काळच म्हटलं तरी चालेल बारापासून चांगला मनावात असा पाऊस झालेला नाही आहे दुसरी गोष्ट ब ऑप्शन जो आहे हंगामामध्ये शंभर टक्के बदल झाले थंडीत पण पावसाळा आहे पावसाळ्यात पण उष्णता आहे आणि तिसरं आहे कृषी उत्पादनांमध्ये घट या ठिकाणी झाली आहे आणि दूध उत्पादनामध्ये वाढ झालेली नाही आहे आणि त्याचा आणि तापमानाचा काही संबंध नाही तर ब आणि क हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहेत त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघूया सहासष्ट कृषीमध्ये पोषण तत्वांचे एकात्मिक व्यवस्थापन ही संकल्पना येण्याचे कारण काय आहे जे एकात्मिक आपण इंटिग्रेटेड जे म्हणतो ना किंवा इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट या ठिकाणी इंग्लिशमध्ये दिलेलं आहे इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट ही संकल्पना का आली असेल तर चार ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत कीटकनाशकांचा अतिवापर केल्यामुळे आले असेल सिंचनाच्या अतिवापरामुळे रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात असंतुलित वापर किंवा बुरशीनाशकांचा अतिवापर तर याचं कारण जे आहे ते सहासष्टमध्ये दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक तीन क म्हणजेच रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर जो असंतुलित वापर आहे त्याच्यामुळे हे दिलेले आहे तर देशाच्या एकोणीशे बावनच्या धोरणानुसार भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र हे वनाखाली असणे गरजेचे आहे सदुसष्टचं उत्तर मी तुम्हाला कालच कालच्या क्वेश्चन पेपरमध्ये किंवा दोन हजार अठराच्या क्वेश्चन पेपरमध्ये दिलं होतं ते आहे ते तेहतीस टक्के असणं वन आच्छादन गरजेचं आहे पण आपल्या महाराष्ट्रात कमेंट करून सांगा किती टक्के आहे आणि देशात इंडियामध्ये किती टक्के आहे हे प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे कारण दोन हजार सतराच्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेला प्रश्न आहे हा दोन हजार अठरा देखील विचारलेला आहे दोन हजार एकोणीसला एक्झामच झालेली नाही आहे पण दोन हजार वीसला आता येणाऱ्या एक्झामला विचारण्याची शक्यता आपण नाही करू शकत नाही अडुसष्टचा प्रश्न आहे तो हवेचे प्रदूषण हे वातावरणातील थेट अथवा अप्रत्यक्ष टिंबटिंब बदलाचा विशिष्ट परिणाम आहे म्हणजे जे प्रदूषण घडतं ते हवेत अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे कशाचा बदल घडत असतो त्यामध्ये वातावरणात तर हवेच्या प्रदूषणामुळे वातावरणात जैविक देखील बदल घडून येतात रासायनिक देखील बदल घडून येतात आणि भौतिक देखील बदल घडून येत असतात त्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सगळेच बदल घडून येतात ॲगमार्क नेट ही वेबसाईट पुढीलपैकी कोणती माहिती पुरवते ॲगमार्क नेटवरती डबल तो परत क्वेश्चन आलेला आहे की याच्यापैकी कोणती माहिती ही आहे जी पुरवत आहे तर उपभोगकर्त्याची आवड शेतीमालाच्या किमती आणि पुरवठादार मित्रांनो हे सगळे ऑप्शन बरोबर आहेत ऑप्शन क्रमांक ड ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत ती ॲगमार्क नेट ही वेबसाईट पुरवत असते सत्तरावा क्वेश्चन घेऊया रोहियो हे जी आहे किंवा रोहिया नॅशनल पार्क आहे तो कोणत्या ठिकाणी हिमाचल प्रदेशमध्ये सिच्युएटेड आहे हिमाचल प्रदेशमध्ये कोणत्या ठिकाणी आहे तर तो जो पार्क आहे कुल्लू जे कुल्लू म्हणाले आहे त्यातला जो कुल्लू आहे त्या कुल्लू या ठिकाणी कुल्लू म्हणाले वेगवेगळे शहर आहेत तर कुल्लू या ठिकाणी आहे या या ते रोहिओ हा पार्क या ठिकाणी स्थित आहे आपण बोलताना नेहमी कुल्लू मनाली त्यामुळे आपल्याला एकच ते शहर असल्यासारखं वाटतं पण ती वेगवेगळी शहरं आहेत नंतर पुढे घेऊया संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषी संघटनेच्या मते संतुलित कृषी व्यवसायामध्ये पुढीलपैकी कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो पहिला जे स्टेटमेंट आहे ते म्हणते साधन सामुग्रीचे नियोजन आणि संरक्षण दुसरं तांत्रिक आणि संस्थात्मक बदलाची परिचितता आणि तिसरं आहे मानवी गरजांची पूर्तता संघ परिस्थितीत आणि भविष्यात भागवणे तर या तीनपैकी कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो असा प्रश्न विचारला आहे तर एकाहत्तरचं ऑप्शन आहे चार म्हणजे या चारही किंवा वरील तिन्ही गोष्टी यामध्ये अंतर्भाव होत असतो आहे लघु व कुटीर उद्योग क्षेत्रामध्ये अद्यापही खालीलपैकी कोणत्या समस्या आहेत जे लघु किंवा कुटीर उद्योग ज्या छोट्या प्रमाणात अगदी केले जातात तर त्यांच्यामध्ये अजून काही समस्या आहेत तर ती त्या कोणत्या समस्या आहेत तर बहात्तरमध्ये ज्या आहेत त्या समस्येवर असा शक्यतो प्रश्न विचारला की वरीलपैकी सर्व हे उत्तर असतं कच्चा माल लवकर एकतर मिळत नाही कारण लघु व कुटीर उद्योग आहे ते एकदम स्मॉल स्केलमध्ये असतात पाच दहा हजारापासून सुरुवात केलेले असतात अधिक उत्पादन खर्च कमी खर्चात केल्यामुळे त्याला उत्पादन खर्च जास्त लागतो कारण ते ट्रॅव्हलिंग खर्च अन्न नेणं ह्या गोष्टी आणि विक्री विषयक म्हणजे त्याचं मार्केट अवेलेबिलिटी आहे का किंवा मग एवढ्या छोट्या गोष्टीसाठी लाँग डिस्टन्स मार्केट असेल तर, तर अपले अपले त्या गोष्टी विकणं परवडेल का तर अशा बऱ्याचशा समस्या अजून देखील या ठिकाणी आपल्याला आपल्या देशात जाणवतात पुढचा क्वेश्चन घेऊया त्र्याहत्तर भारतात अलीकडील काळात च्या उपलब्ध माहितीनुसार दोन हजार चार पाचच्या दारिद्र्य रेषेखालील लोकांचे प्रमाण अठ्ठावीस टक्के आहे त्या लोकसंख्येच्या आहारातून मिळणारे उष्माकांचे प्रमाण टिंबटिंब आहे दोन हजार अठराच्या एक्झाममध्ये मित्रांनो दोन हजार चार पाचचाच ह्या माहितीचा बेस दिलेला आहे आणि त्यावेळी सांगितलेलं आहे की दारिद्र्य रेषेखालील लोकांचे प्रमाण किती आहे दोन हजार सतराच्या ह्या क्वेश्चन पेपरमध्ये त्याचं उत्तर आहे बघा अठ्ठावीस टक्के हे उत्तर दोन हजार अठराला विचारलं आहे म्हणजेच आत्तापर्यंत त्र्याहत्तर क्वेश्चनपर्यंत आपले परें दोन ते तीन क्वेश्चन रिपीट झालेले आहेत जे की दोन हजार अठराला आहेत त्यासाठी प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपर किती मेजर रोल करतो ह्या एक्झाममध्ये हे आपल्या लक्षात येईलच तर याच्यानुसार आता जे आहे ते चार पाचनुसार आपल्याला किती कॅलरीज घेणं गरजेचं आहे कॅलरीजवरती देखील एक प्रश्न विचारलेला आहे की निळकंठ रथ आणि जे वकील आहेत त्यांनी या ठिकाणी किती कॅलरीज घेणं आपल्याला गरजेचं आहे असा दोन हजार अठराचा देखील क्वेश्चन आहे आणि त्याचं उत्तर आहे ते बावीसशे पन्नास कॅलरी आहे पण आता ह्या दोन हजार चार पाचच्या आकडेवारीनुसार किती कॅलरीज आपल्याला गरजेच्या आहेत तर याचं जे उत्तर आहे ते आयोगाचं ऑप्शन क्रमांक चार आहे तर चोवीसशे पन्नास प्रतिदिन कॅलरी जे आहे ते आपल्याला घेणं चार पाच आकडेवारीनुसार गरजेचा आहे तर नेक्स्ट पुढचा क्वेश्चन भारत सरकारने टिंबटिंब रोजी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान म्हणजे नॅशनल रुरल आरोग्य हेल्थ मिशन नॅशनल रुरल हेल्थ मिशन ही जी आहे एन आर एच एम याची जी सुरुवात आहे ती केलेली आहे ती कधी त्याचं साल या ठिकाणी विचारलं आहे तर चौऱ्याहत्तरचं जे उत्तर आहे ते उत्तर क्रमांक आहे एक दोन हजार पाच साली आणि ही भारत सरकारनं सुरू केली आणि त्याच्यामध्येच बदल करून मोदी सरकारनं दोन हजार तेरासाठी साठी अंत्योदय जे आहे ती स्कीम ह्याच स्कीमचं एक नाव बदलून नंतर ती रिक्रिएट केलेली आहे दोन हजार तेरामध्ये पंच्याहत्तर आपण क्वेश्चन बघूया कृषीच्या हिस्स्याचे भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनातील प्रमाण दिवसेंदिवस आहे की कमी आहे तुम्हीच सांगा कृषी उत्पादन वाढते की कमी होतं आहे अर्थातच राष्ट्रीय उत्पन्नातील प्रमाण जे आहे ते भारताचं कमी कमी होत चाललं आहे जवळजवळ भारत हा आपला देश कृषीप्रधान आपण म्हणतो पण सध्या तीन सेक्टर जे आहेत तो पहिला सेक्टर कृषी आहे दुसरा उद्योग आहे आणि तिसरा सेवा आहे सेवा क्षेत्राचं पहिल्यांदा प्रमाण देश स्वतंत्र झालं झाल्या कमी होतं दुसरा जो उद्योग सेक्टर आहे त्याचं देखील प्रमाण कमी होतं पण कृषी क्षेत्राचं जा मित्रांनो जास्त प्रमाण होतं पण जसं जसं पुढं आपण येऊ आणि आज आपण दोन हजार एकोणीसमध्ये आहोत तर उलट झालेलं आहे कृषी क्षेत्राचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे हे जो मधला सेक्टर आहे औद्योग सेक् सेक्टर हा बॅलन्स लेवलला आहे आणि जो सेवा सेक्टर आहे त्या सेवा सेक्टरचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे पण तरी देखील मित्रांनो एक खंत अशी आहे की कृषी क्षेत्राचं प्रमाण कमी असून देखील याच्यामध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या अशी अतिशय जास्त आहे त्याच्यामुळे देशात आपल्या बेरोजगार आहे याला जर आपण प्रच्छन्न बेरोजगारी म्हणतो म्हणजेच आपली एक एकर जमीन आहे एक एकर जमिनीसाठी एक माणूस सफिशियंट आहे पण आपल्या घरातली चार ते पाच माणसं त्या ठिकाणी कामं करतात हे प्रच्छ बेरोजगारीमध्ये जी आहे ती मोडतं त्यामुळे देशाची आपल्या अशी अवस्था झालेली आहे आणि या ठिकाणी बेरोजगारी वाढलेली आहे प्रश्न विचारतोय आपला की कृषी हिस्चे एकूण राष्ट्रीय उत्पन्नातलं प्रमाण हे या ठिकाणी घटत आहे तरी देखील लोकांची संख्या त्याच्यामध्ये काम करणाऱ्या जास्त आहे पण प्रॉफिट तरी देखील कमीच आहे अशा प्रकारे मी तुम्हाला पाच ते सहा क्वेश्चन एका क्वेश्चनमधून देण्याचा प्रयत्न केला आहे आणि असं करत राहीन मला काहीच अडचण नाही आहे तुम्हाला एक्सप्लेन करून देण्यासाठी पण वेळेचं थोडंसं बंधन असतं त्यामुळे मी कधी कधी एखादा गोष्ट स्किप करत असतो तर जर तुम्हाला असंच विश्लेषण पाहिजे असेल तर ते मला नक्की कळवा मग मी पुढच्या क्वेश्चनमध्ये किंवा पुढच्या क्वेश्चन पेपरमध्ये ते दे द्यायचं की नाही ते ठरवेन तर तुमच्या कमेंटीचं मी वेट करत आहे शहात्तरवा क्वेश्चन आहे वालुकामय माती आणि उथळ जी, ते ते जी जमीन आहे जेथे जमिनीची सपाटी करणे शक्य नसते तिथे सिंचनाची कोणती पद्धत जी उथळ जमीन आहे आणि जपा जमीन सपाटी शक्य नाही म्हणजे ही कसं आहे डोंगर उतार उताराची जमीन आहे तर डोंगर उतारावर सगळ्यात बेस्ट जी पद्धत आहे ती कोणती असते तर ती असते तुषार सिंचन ठिबक सिंचन असेल का नाही तर ते पाईपमध्ये एकाच बाजूला पाणी वाहून जाईल आणि सगळीकडे समान पाणी मिळणार नाही तर अतिशय बेस्ट आहे ती तुषार सिंचन आहे आणि जमीन जर सपाट असेल तर सगळ्यात बेस्ट आहे ती ठिबक सिंचन आहे चला सत्याहत्तरचा जो प्रश्न आहे तो काय म्हणतोय सोयाबीन पिकामध्ये पाणी देण्यासाठी संवेदनशील अवस्था म्हणजेच आपण ह्याला म्हणतो क्रिटिकल ग्रोथ स्टेज म्हणजे ह्या स्टेजमध्ये त्या झाडाला पाणी देणं अतिशय गरजेचं असतं शंभर टक्के गरजेचं नव्याण्णव टक्के देखील नाही शंभर टक्के गरजेचं असतं जर त्या ठिकाणी आपण त्यावेळी त्या अवस्थेमध्ये पाणी नाही दिलं तर तुमचं उत्पन्न चाळीस ते पन्नास टक्क्यानं या त्याच्यापेक्षाही कमी येण्याची शक्यता असते तर सत्याहत्तरचं या ठिकाणी जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक सुरुवातीची रोपवाढीची अवस्था सुरुवातीला इनिशियल स्टेजला त्यानंतर फुले ज्यावेळेस येतात आणि ज्यावेळेस सेंगा ज्यावेळेस भरतात ज्यावेळेस चिकात असतात त्यावेळी ह्या तीन अवस्था आहेत या तीन अवस्थांमध्ये सोयाबीन पिकाला पाणी अतिशय गरजेचं असतं बाकीच्या अवस्थांमध्ये कमी जास्त झालं तरी देखील चालेल पण ह्या तीन क्रिटिकल ग्रोथ स्टेज आहेत त्यानंतर अठ्ठ्याहत्तर आहे सिंचन कालव्यामधील पाण्याचा प्रवाह हो मोजण्याच्या साधनांची नावे सांगा तर हा इंजिनिंग इंजिनिअरिंगचा हा जो आहे तो क्वेश्चन आहे तर पाण्याचा प्रवाह आहे तो कोणत्या पद्धतीने मोजतात पहिला ऑप्शन म्हणतं आहे वेअर आणि नॉचेस दुसरा आहे नॉचेस आणि ऑरिफेसिस तिसरा आहे फ्युम किंवा मीटर गेज आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व तर अठ्ठ्याहत्तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व म्हणजे ह्या चारही पद्धतीने आपण जे आहे ते सिंचन कालव्यामधील पाण्याचा जो प्रवाह आहे तो मोजू शकतो पाणी देण्याच्या तुषार सिंचन पद्धतीमध्ये किती टक्के पाण्याची या ठिकाणी आहे ती बचत होत आहे किती टक्के पाणी आपण वाचवतो सेवंटी नाईनचं उत्तर आहे तीस ते चाळीस टक्के आपण पाणी वाप वाचवतो तर पुढचा क्वेश्चन असा तयार होतो की तुषार सिंचनसाठी ती तीस ते चाळीस असेल तर मग ठिबक सिंचनसाठी आपण किती पाणी वाचवतो कमेंट करून सांगा ऐंशी पुढचा प्रश्न घेऊया वालुकामय मृदामध्ये पाणी धारण क्षमता जास्त असते वालुकामय मृदेमध्ये असते का, का? बघा आणि दुसरा ऑप्शन आहे या मृदेमध्ये सिंचनासाठी अधिक पाणी लागते तर एकदम सिंपल आहे वाळू जर असेल तर पाणीधारण क्षमता जास्त असेल का याचं सिंपल उत्तर आहे नऊ आणि याच्यासाठी अर्थातच जास्त पाण्याची गरज असते ऐंशीचं जे उत्तर आहे ते आहे दोन ब बरोबर पण अन आहे म्हणजे याला स वारंवार जर खडकाळ जमीन असेल वालुकामय मृदा असेल तर त्याला सारखं पाणी द्यायला लागतं आणि ती पाणी अजिबात धरून ठेवत नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन ब बरोबर पण अ नाही जनावरांसाठी रब्बी हंगामातील शेंगवर्गीय नसलेली अतिमहत्वाची पिके कोणती आहेत बघा जी शेंगवर्गीय नसलेली प्रश्न अतिशय काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे आपण एकदम गडबडीत फक्त चारापिके बघतो आणि उत्तर ठोकून देतो तसं नाही आहे शेंगवर्गीय नसलेली जे आहे या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहेत तर ती कोणती आहेत तर अबेना सटायवा हॉर्डियम वल्गेअर स्वर्गम सुडेनेन्स किंवा पेनिसेटम परपुरेरम तर यापैकी उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक आहे एक्क्याऐंशीचा तीन अ आणि ब म्हणजेच अवेना सटायवा आणि हॉर्डियम वल्गेअर आहेत ही खाली दोन ऑप्शन नाही आहेत त्यानंतर पुढे बघ उस्मानाबाद सत्य सत्यवाक्य ओळखा तर या ठिकाणी सत्यवाक्य ओळखायचं आहे लातूर तुळजापूर उदगीर तालुक्यात ही आढळते लातूर तुळजापूर उदगीरमध्ये उस्मानाबादी शिवी आढळते त्यानंतर मटण आणि दुधासाठी उपयोगी आहे आणि बहुतेक तपकिरी रंगात आढळते आणि शरीराचे वजन बावीस ते चोवीस किलो आहे आणि याचं जे उत्तर करेक्ट उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन अ आणि बच फक्त बरोबर आहे तर ती तपकिरी रंगाची आढळत नाही आणि तिचं वजनही बावीस ते चोवीस आढळत नाही नेक्स्ट कोणत्या उद्यान पिकांमध्ये जीवनसत्व आणि खनिज पदार्थांची विपुल प्रमाण असून त्यांना संरक्षित अन्न असं म्हटलं जातं तर संरक्षण किंवा प्रोटेक्टिव्ह फूड्स या खालीलपैकी कोणती आहेत त्र्याऐंशीचं उत्तर आहे एक फळे व भाजीपाला जीवनसत्व आणि खनिजांचं प्रमाण याच्यामध्ये सगळ्यात जास्त असते मित्रांनो फळे आणि भाजीपालामध्ये औषधी वनस्पतीमध्ये औषधी गुण जास्त असतात मसाले व लागवडीच्या पिकांमध्ये देखील आपल्याला पचनासाठी ती चांगली असतात आणि त्यांना एक सुगंध असतो पण संरक्षित अन्न जे आहे ज्याच्यातून आपल्याला खनिजे आणि जीवनसत्व मोठ्या प्रमाणात केवळ बा फळे आणि भाजीपाला ज्यातूनच मिळतं विपुल प्रमाण बाळाच्या दूध खाद्यात वजनाच्या किती टक्के दुग्ध दुग 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 स्निग्धांश असायला पाहिजे तर चौऱ्याऐंशीचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अठरा ते अठ्ठावीस टक्के जो दुधाचा स्निग्धांश असणे फॅट जे मिल्क फॅट आपण त्याला म्हणतो ते असणं गरजेचं आहे त्यानंतर स सफेद जी वेलची आहे हे वान कोणत्या पिकाशी संबंधित आहे जर ज्याने अभ्यास केलेला असेल ना त्यांना शंभर टक्के माहिती असेल हे केळीचं वान आहे आता या ठिकाणी वेलची शब्द आल्यामुळे बरेच लोक दालचिनी किंवा लवंग या ठिकाणी उत्तर ठोकून दिलं असेल पण केळीची ही जात आहे सफेद वेलची अतिशय फेमस जात आहे अंजीर फळे पक्व अवस्थेत तडकण्याचे कारण काय असते तर पक्व झाल्यानंतर ती फळे का तडकतात तर त्याचं जे उत्तर आहे ते अधिक आर्द्रता म्हणजे हाय ह्युमिडिटी जर असेल तर त्या ठिकाणी ही फळं क्रॅक झालेली आपल्याला दिसतात खालीपैकी कोणत्या राज्यामध्ये नारळ पीक आधारित कृषी वाणिकी पद्धत प्रचलित नाही तर कृषी व्रणिकी म्हणजे ॲग्रो फॉरेस्ट सिस्टीम त्या ठिकाणी जी आहे ती नाही आहे असं विचारलं आहे तर कुठे नाही सत्त्याऐंशी चौत्तर आहे चार मध्य प्रदेशमध्ये फक्त ही नाही आहे केरळ तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये याचं सिम्पल मित्रांनो जर आपण डोकं लावलं थोडं डोकं लावण्याची गरज आहे जास्त देखील नाही नारळ पीक साधारणतः नारळ पीक जे आहे ते कुठे येतं कोस्टल रिजनला येतं मग कोस्टल रिजनला ह्या चारीपैकी कोणतं नाही आहे फक्त मध्य प्रदेश कोस्टल नाही आहे आंध्र प्रदेश केरळ आणि तमिळनाडू आहे म्हणजे काही काही उत्तरं आपल्याला शंभर टक्के माहीत नसतात पण आपल्याला इलिमिनेशन टेक्निकने देखील ती सोडवता येणं गरजेचं आहे यालाच आपण स्मार्ट वर्क जो आहे मी स्ट्रॅटेजीमध्ये व्हिडिओ बनवताना सांगितलं तुम्हाला की हार्डवर्क तर पाहिजेच किमान आठ तास अभ्यास पाहिजे पण त्यासोबत स्मार्ट वर्क जो असतो तो हा असतो कारण अभ्यासाच्या बियॉन्ड काही क्वेश्चन विचारलेले असतात आणि त्याची उत्तरं योग्य रीतीनं टॅकल करणं त्याला स्मार्ट वर्क म्हणतात आंब्यामध्ये ए ग्रेड ए ग्रेड जे आहे ते प्रति किलो टिंबटिंब फळं येतात ए ग्रेडची जी फळं असतात ए बी सी जी ग्रेड आहेत त्या ए ग्रेडमध्ये किती फळं साधारणतः आंब्याची येतात तर अठ्ठ्याऐंशीचं उत्तर आहे ती फक्त चार फळं एका एक किलोमध्ये बसतात ए ग्रेडची तर भात शेतीतील ते मत्स्य संवर्धनासाठी खालीपैकी कोणते मासे वापरले जातात भातासाठी कोणते मासे वापरले जातात तर ऑप्शन आहे चार एकोणनव्वद वरीलपैकी सर्व ऑप्शन आहे कटला पण वापरतात रोहू पण वापरतात मोगर मृगळ पण हे तिन्ही प्रकारचे या ठिकाणी मासे आहेत ते भात शेतीमध्ये किंवा मत्स्य संवर्धनमध्ये भात शेतीत वापरले जातात खालीलपैकी कोणतेही बरोबर आहे झूम लागवड कृषीवन लागवडीची पद्धत आहे कृषी कृषीवन लागवडीची पद्धत आहे आणि तिसरं आहे नारळाच्या झाडाखालील ही अंतरपैकी वन लागवडीची पद्धत आहे तर या कोणत्या कृषी वन लागवडीच्या पद्धत आहेत तर याचं उत्तर आहे चार अ आणि ब तर मित्रांनो सिंपल केळी हे काही वनामध्ये समाविष्ट होत नाही नारळ जरी होत असला तरी त्यामुळं अ आणि ब हे उत्तर आहे झूम झूम कल्टिवेशन आणि टाउंग्या जी आहे ती कृषी वन लागवडीची पद्धत झूम कल्टिवेशन साधारणतः काय असतं की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं तिथली झाडं कापायची ती जाळायची आणि ती जमीन लागवडीखाली आणायची त्यानंतर ती ज्यावेळेस नापिक होते जमीन त्यावेळेस ती जमीन सोडायची परत दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करायचं त्या ठिकाणची झाडं कापायची त्या ठिकाणी ती जाळायची आणि त्यानंतर तिथं शेती करायची म्हणजे शिफ्टिंग कल्टिवेशन किंवा झूम कल्टिवेशन आपण त्याला म्हणतो आणि याच्यावरती बऱ्याचदा क्वेश्चन आलेला आहे एक्क्याण्णव शेवटचे दहाच क्वेश्चन राहिलेले आहेत पहिला आहे एक्क्याण्णवा क्वेश्चन महाराष्ट्रातील मुख्य तूर संशोधन केंद्र कोठे आहे माहीत असणं गरजेचं आहे बदनापूर या ठिकाणी हे तूर संशोधन केंद्र आहे बरं बदनापूर कुठे येतं हे मला कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे सा कारण मला पण माहीत <laughs> नाही आहे ब्याण्णव नाही सिरियसली माहीत नाही आहे ब्याण्णवचा क्वेश्चन आपण बघूया कडधान्य पिकातील सिंचनासाठी अतिसंवेदनशील अवस्था कोणत्या आहेत कडधान्य पिकातील सिंचनासाठी जी कडधान्य आहेत त्यांच्यासाठी मागाशी आपण सांगितलं की क्रिटिकल स्टेज सोयाबीनची आपण बघितली तशी आता कडधान्यांसाठी कोणती आहे तर शाकीय वाड आणि शेंगा जी शाकी वाढ म्हणजे फांद्यांची वाढ ब्रँचिंग अँड पॉड फॉर्मेशन जी स्टेज असते ती खूप महत्त्वाची स्टेज असते त्या त्यावेळी पाणी देणं गरजेचं आहे ते ते मशागत करण्याचे मुख्य प्रकार कोणते आहेत तर मशागत करण्याचे मुख्य प्रकार जे आहेत ते आहेत नांगरणे वखरणे आणि अंतर मशागत आहेत पीक काढणे ही काही मशागत करण्यामध्ये येत नाही तर अ ब क ऑप्शन क्रमांक तीन बरोबर आहे सर्व्याण्णव आधुनिक शेतीचे शाश्वत शेतीमध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला साधारण किती कालावधी लागतो आधुनिक शेतीचे शाश्वत शाश्वतीकरण करायचं आहे म्हणजे आपल्या पिढीच्या गरजा भागून पुढच्या पिढीच्या गरजा भागायच्या तर त्यासाठी आपल्याला किती तीन ते सहा वर्षांचा या ठिकाणी कालावधी आहे तो लागतो त्यानंतर शेवटचे पाच क्वेश्चन राहिलेले आहेत हरभरा प्रकारची बी डी एन जी सेवन नाईन सेवन ही जात कशाला दाद देत नाही किंवा कशासाठी ती प्रतिकारक क्षमता त्याची जास्त आहे खालीलपैकी कोणत्या हो रोगासाठी तर त्याचं जे उत्तर आहे ते आहे मर आणि मूळ कुज ऑप्शन क्रमांक कर चार जो मर रोग हो आहे आणि जो मूळ कुचतात तर त्या रोगाला हो ही जी आहे ती रेजिस्टंट परायटी आहे त्याचं नाव आहे बी डी एन जी सेवन नाईन सेवन खालपीक कोणती संज्ञा सिंचनाशी संबंधित आहे कोणती आहे डेल्टा आहे पीक काळ आहे ड्युटी आहे की सिंचनाची तीव्रता आहे शहाचं उत्तर आहे चार वरीलपैकी सगळ्याच या ज्या आहेत त्या काय आहेत सिंचनाशी पद्धतीत संज्ञा आहेत शेवटचे तीन क्वेश्चन राहिलेले आहेत तुषार सिंचन हे जवळपास सर्वच पिकांना उपयोगी आहे तुषार सिंचन भारी काळ्या मृदासाठी योग्य नाही यापैकी योग्य उत्तर कोणतं आहे तर हे दोन्ही देखील उत्तरे जे आहेत योग्य आहेत तर भारी काळ्या मृदेसाठी तुषार सिंचन उपयोगाचं नाही आहे त्या ठिकाणी ठिबक सिंचन अतिशय उपयोगाचं आहे आणि तुषार सिंचन हे जवळपास सर्वच पिकांना आहे ते उपयोगी ठरू शकतं सत्त्याण्णवचं ऑप्शन तीन लास्ट थ्री क्वेश्चन्स नर बैलांमध्ये प्राथमिक लैंगिक अवयव कोणता आहे नर बैलांमध्ये प्राथमिक जो आहे तो लैंगिक अवयव कोणता आहे तर पन तो आहे अंडकोश ज्याला आपण टेस्टीज म्हणतो ज्या ठिकाणी स्पर्म क्रिएट होतात त्यानंतर हॉलिस्टीन फ्रिजन गायीच्या जातीचे मूळ स्थान कोणते आहे एच एफ जी जात आहे त्या जातीचे मूळ स्थान कोणते आहे तर ते आहे हॉलंड आणि लास्ट अँड बेस्ट क्वेश्चन जे आहे ते स्वच्छ दूध उत्पादन पद्धतीत खालील गोष्टींचा समावेश होतो तर स्वच्छ दूध उत्पादनामध्ये अर्थातच कळपाचं आरोग्य महत्त्वाचं असतंय जनावरं देखील स्वच्छ आणि परिसर स्वच्छ असणं गरजेचं आहे तर वरीलपैकी सर्व हे उत्तर आहे कॉंग्रॅच्युलेशन मित्रांनो दोन हजार सतराचा देखील या ठिकाणी क्वेश्चन पेपर पूर्णतः आपण कवर केलेला आहे आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पेपर टाकणार आहोत दोन हजार सोळाचा जो आहे तो क्वेश्चन पेपर टाकणार आहोत तर आत्ता तुम्हाला समजलं असेल दोन हजार अठराचा ज्याने क्वेश्चन पेपर बघितला आणि आज ज्याने दोन हजार सतराचा क्वेश्चन पेपर बघितला तुम्ही जर कम्पेअर केलं तर जवळजवळ चार ते पाच क्वेश्चन रिपीट झालेले आहेत आणि बरेचसे असे क्वेश्चन आहेत की जे त्या आधारावर आहेत सतराच्या आधारावर आणि ते अठरामध्ये विचारलेले आहेत त्यामुळं प्रिवियस क्वेशन पेपर हा अतिशय किंवा किती मेजर रोल प्ले करतो हे सांगण्याची काहीच गरज नाही आहे आता या शंभर क्वेश्चनमध्ये जर काही अडचण असेल काही क्वेरीज असतील किंवा एलॅबरेट अजून काही करून सांगायचं असेल आणि काही चुका झाल्या असतील त्या सगळ्या पदरात घ्या आणि त्या कमेंटमध्ये मला सांगण्याचं सा, सांगू शकता जर लेक्चर आवडलं असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि जर आवडलं नसेल तर डिसलाईक करण्याचा देखील तुम्हाला पूर्णतः हक्क आहे आणि जास्तीत जास्त आपल्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा कारण दिल्याने ज्ञान वाढते धन्यवाद येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा ऑल द बेस्ट